स्क्रीन दिसती आहे सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. ओके, सो वी फिनिश्ड क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स. टुडे वी विल फिनिश वेजिटेबल, फ्लावर्स एंड देन स्पाइसेस एंड प्लांटेशन क्रॉप. सो इन वेजिटेबल क्रॉप्स यू कैन क्लासिफाय ऑन बेसिस ऑफ, फर्स्ट इज द ड्यूरेशन ऑफ लाइफ, वॉट इज द ड्यूरेशन ऑफ देयर लाइफ साइकिल, और इन हाउ मच टाइम दे कैन कंप्लीट देयर लाइफ साइकिल. लाइफ साइकिल मीन्स वॉट? फ्रॉम बिगनिंग थ्रू सीड, जर्मिनेशन, देन प्रॉपर ग्रोथ, देन फ्लावरिंग एंड अगेन फ्रूट बेरिंग एंड जनरेशन ऑफ सीड्स. सो दिस कंप्लीट्स वन लाइफ साइकिल. सो ऑन दैट बेसिस वी ऑल नो प्लांट्स कैन बी डिवाइडेड इन टू थ्री कैटेगरीज. इन वेजिटेबल्स फर्स्ट इज एन्युअल्स. एन्युअल मीन्स वॉट? ईयरली और इन वन सीजन, करेक्ट? सो एन्युअल क्रॉप्स आर द क्रॉप्स विच कैन कंप्लीट देयर लाइफ साइकिल इन वन सीजन और इन वन ईयर. आयदर वन सीजन म्हणजे तुमचं खरीफ सीजन असो, रबी सीजन असो किंवा समर सीजन, और इन वन ईयर फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर, और इन वन 12 मंथ्स पीरियड दे आर कंप्लीटिंग देअर लाइफ सायकल. सो एक्झाम्पल इज टोमॅटो अँड ब्रिंजल, त्यांचं वन ईयर मध्ये लाइफ सायकल कंप्लीट होऊन जातं. सेकंड इज बायएन्युअल किंवा बायएन्युअल्स. दिस क्रॉप्स, बाय मीन्स वॉट? टू. सो दिस क्रॉप कंप्लीट देअर लाइफ सायकल इन टू सीजन्स और ओवर द पीरियड ऑफ टू इयर्स. एक्झाम्पल इज युअर अनियन. नाउ दिस इज युअर अनियन एक्झाम्पल. सो बिगनिंग फ्रॉम सीड द अनियन विल जर्मिनेट, अनियन सीड्स विल जर्मिनेट, दे विल स्टार्ट देअर ग्रोथ इन समर, देन देअर ग्रोथ विल कंप्लीट, देअर बल्ब विल बी डेव्हलपिंग, अँड बाय एंड ऑफ फर्स्ट इयर द बल्ब इज कंप्लीटली डेव्हलप्ड, अँड ॲट दिस स्टेज यू कॅन हार्वेस्ट फॉर अनियन बल्ब. आपल्याला बाजारात जे कांदे मिळतात ते एका वर्षाच्या ग्रोथ नंतर, एका सीझनच्या ग्रोथ नंतर ते हार्वेस्ट केले जातात. इफ यू अलाव देम टू फर्दर कंटिन्यू द ग्रोथ, देन अगेन दे विल कंटिन्यू अँड फ्लावर. सो दिस फ्लावरिंग ऑकर्स इन सेकंड इयर, देन द फ्लावरिंग विल ऑकर अँड फ्रॉम द फ्लावर यू विल अगेन गेट द सीड. सो फर्स्ट इयर यू आर गेटिंग ऑल द वेजिटेटिव्ह ग्रोथ, फुल डेव्हलपमेंट ऑफ द बल्ब, अँड इन द सेकंड इयर यू आर गेटिंग रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, फ्लावरिंग अँड सीड डेव्हलपमेंट. सो अनियन कंप्लीट्स इट लाइफ सायकल इन टू इयर्स, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ बायअन्युअल क्रॉप. अँड पेरिनियल्स मीन्स विच रिक्वायर मोर देन वन इयर फॉर कंप्लीशन ऑफ देअर लाइफ सायकल, और विच कॅन बी ग्रोन फॉर मल्टिपल इयर्स. एक्झाम्पल इन वेजिटेबल्स इज युअर ड्रमस्टिक, शेवगा. शेवग्याचं झाड आपण भरपूर वर्ष ते वाढवू शकतो, अँड यू कॅन कीप ऑन हार्वेस्टिंग द ड्रमस्टिक्स. सो बेस्ड ऑन द ड्युरेशन ऑफ लाईफ दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ वेजिटेबल क्रॉप्स, अॅन्युअल्स, बायअन्युअल्स अँड पेरिन्युअल्स. नेक्स्ट बॉटनिकल क्लासिफिकेशन. सो वी ऑल नो एंजिओस्पर्म्स आर सब डिवाइडेड इन टू टू कॅटेगरीज, मोनोकॉट अँड डायकॉटोलिडिनस. मोनोकॉट मीनिंग दे कंटेन ओनली वन कॉटोलिडॉन, प्लस दे डोंट हॅव कॅम्बियम लेअर किंवा वुडी टिश्यू त्यांच्यामध्ये नसतो. ओके, अँड देअर लीव्स आर हॅव्हिंग पॅरेलल वेनेशन. एक्झाम्पल तुमचं जर तुम्हाला बघायचं असेल, ऑल टाईप्स ऑफ ग्रासेस, करेक्ट, ग्रासेस कम अंडर मोनोकॉटोलिडॉन. कोकोनट कम्स अंडर मोनोकॉटोलिडॉन, देन युअर बनाना कम्स अंडर मोनोकॉटोलिडॉन, पायनॅपल इज मोनोकॉट. ओके, इन केस ऑफ वेजिटेबल क्रॉप्स मोनोकॉटोलिडॉन यू हॅव टू फॅमिलीज, एरेसी विच कंटेन्स कोलोकेशिया, आयूची पानं जी आपण खातो कोलोकेशिया, दॅट कम्स अंडर मोनोकॉटोलिडॉन फॅमिली इज एरेसी. अँड सेकंड इज एलिएसी विच कंटेन्स अनियन अँड गार्लिक, अनियन गार्लिकची फॅमिली आहे एलिएसी. थर्ड वन इज डायस्कोरिसी, याम, सुरण जे तुम्ही खाता, करेक्ट, सो इट इज अ ट्यूबर क्रॉप, डायस्कोरिया याम. सो दिस ऑल बिलॉंग टू मोनोकॉटोलिडॉन्स. ओके, सेकंड क्लास इज डायकॉटोलिडॉन्स. इन दिस अदर ऑल अदर वेजिटेबल क्रॉप्स विल कम. सो द फॅमिली ऑफ चिनोप्लोडिएसी विच इन्क्लूड स्पिनॅच, लेग्युमिनोसी, पीज, युफोर्बिएसी, टॅपिओका, साबुदाना, कॉनवोलवुलेसी, स्वीट पटॅटो, कुकुरबिटेसी, तुमचे गार्ड्स आणि मेलन्स,
वेगवेगळे प्रकारचे तुमचे कुकुंबर आहे, तुमचं वॉटरमेलन आहे, तुमचं पम्पकिन आहे, हे सगळं इथं दोडका असतो तुमचा, रिच गॉड, स्पॉन्ज गॉड, हे सगळं तुमचं ह्याच्यामध्ये येतं. स्पॉन्ज गॉड म्हणजे घोसावळी, करेक्ट. क्रुसिफेरी, कोल क्रॉप्स. कोल क्रॉप्स मीन्स युअर कॅबेज, कॉलीफ्लावर, ब्रोकोली, ऑल दिस नोल खोल, ऑल दिस विल कम अंडर क्रुसिफेरी. दोज आर ऑल्सो नोन एज कोल क्रॉप्स. मालवेसी फॅमिली इन्क्लूड्स ओक्रा, उंबेलीफेरी, कॅरेट अँड कोरिएंडर. सोलॅनेसी, सोलॅनेसी इन्क्लूड्स टोमॅटो, ब्रिंजल, चिली अँड इवन युअर पोटॅटो. ओके. कॉम्पोझिटी लेट्यूस, हे आपल्याला आजच्या सेकंड प्रॅक्टिकल मध्ये हे परत आपल्याला शिकायचं आहे. सो इन दिस यू जस्ट नीड टू नो द क्रॉप अँड इट्स फॅमिली. ओके. तुम्हाला हे क्लास मॅच द पेअर्सला येऊ शकतं. एलियसी मीन्स अनियन ऑर गार्लिक. नेक्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ द प्लांट पार्ट यूज्ड. सो इन फ्रूट्स ऑल्सो वी सॉ द डिफरंट पार्ट्स आर कन्झ्युम्ड अँड ऑन दॅट बेसिस वी कॅन क्लासिफाय देम. सो हिअर ऑल्सो वी कॅन क्लासिफाय देम ऑन द बेसिस ऑफ द प्लांट पार्ट यूज्ड. नाव लेट्स, हे तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर झाडाच्या रूट्स पासून चालू करायचं. ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट कॅन बी यूज्ड. सो लेट स्टार्ट फ्रॉम द रूट. रूट वेजिटेबल वी नो कॅरेट, वी नो रॅडिश इज ऑल्सो अ रूट वेजिटेबल. अजून कुठले रूट वेजिटेबल्स आहेत? बीटरूट. बीटरूट. अजून कुठलं? स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो. नो. सो बीटरूट इज करेक्ट. बीटरूट मध्ये रूटच नाव आलेलं आहे. सो इट इज करेक्ट. सो दीज आर युअर रूट क्रॉप्स. ओके. नाव लेट्स गो नेक्स्ट कॅटेगरी इज बल्ब क्रॉप्स. आता रूट्स मध्ये किंवा अंडरग्राऊंड पार्ट्स मध्ये देर आर व्हेरियस डिफरंट टाइप्स. ओके. तुम्ही जे म्हटले स्वीट पोटॅटो, इट इज अंडरग्राऊंड पार्ट बट इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ रूट. नाव बल्ब क्रॉप्स, एक्झाम्पल इज युअर अनियन ऑर गार्लिक. दोज आर नॉट रूट्स. अनियन कांद्याच्या खाली आपण बघतोय बघा, इथे कांद्याच्या खाली रूट्स असतात बट द बल्ब इज अ मॉडिफाईड स्टेम. अनियन इज अ मॉडिफाईड स्टेम, इट इज अ स्टोरेज पार्ट. गार्लिक ऑल्सो सेम थिंग. सो गार्लिक अँड अनियन आर कॉल्ड ॲज बल्ब वेजिटेबल्स ऑर बल्ब क्रॉप्स. ओके. ते रूट मध्ये कन्सिडर नाही केली जात. पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो, दीस आर ऑल्सो मॉडिफाईड स्टेम्स, अंडरग्राऊंड स्टोरेज पार्ट्स. ओके. पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो आर नोन ॲज ट्युबर क्रॉप्स. दे आर द ट्युबर्स. ओके. स्टोरेज साठी केलं जातं. त्यामुळे पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो मध्ये स्टार्च कंटेंट जास्त असतो बिकॉज स्टार्च इज गेटिंग स्टोर्ड इन दॅट पार्ट आणि त्यांचे रूट्स वेगळे असतात. सो ट्युबर क्रॉप्स मध्ये येतो तुमचा स्वीट पोटॅटो अँड पोटॅटो. नाव दीस आर अंडरग्राऊंड पार्ट्स. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही आता जिंजर पण जे आहे, जिंजर इज अ रायझोम. ओके. आपण व्हेजिटेबल मध्ये त्याला घेतो कधी कधी पण ते स्पायसेस मध्ये जात. जिंजर इज ऑल्सो रायझोम, इट इज टाईप ऑफ अ रूट. ओके. बट दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज रूट क्रॉप. रायझोम्स ग्रो हॉरिझॉन्टल टू द सर्फेस. हॉरिझॉन्टली अंडरग्राऊंड ते ग्रो होतात, असे व्हर्टिकली नाही जात कॅरेट सारखे किंवा बीटरूट सारखे किंवा रॅडिश सारखे. ओके. सो दीस वर युअर रूट क्रॉप्स, बल्ब क्रॉप्स अँड ट्युबर क्रॉप्स. अंडरग्राउंड पार्ट्स आर कम्प्लीटेड. नाव लेट्स मूव ऑन टू द अबव ग्राउंड स्टेम. ओके. स्टेम मध्ये यू हॅव सेलरी अँड ॲस्परेगस. दिस इज युअर सेलरी. ओके. सेलरीचा असा क्रॉप दिसतो. सेलरीचे तुम्ही काय करता, स्टेम खाता, त्याची लीव्स नाही खात. दिस इज द सेलरी प्लांट अँड यू आर कन्झ्युमिंग द स्टेम ऑफ दिस सेलरी. ॲस्परेगस, ओके, हा तुमचा सेलरी आहे बघा. इथे वरती कोरिएंडर सारखे लीव्स दिसतात बट यू कन्झ्युम ओनली दिस स्टॉक ऑर द स्टेम ऑफ सेलरी. यू डोंट कन्झ्युम द लीव्स कॉमनली. नेक्स्ट वन स्टेम मध्ये आहे ॲस्परेगस. ॲस्परेगस मध्ये पण दिस इज युअर ॲस्परेगस लीव्स. इन ॲस्परेगस यू आर अगेन कन्झ्युमिंग द स्टेम. हे तुमचं ग्रोईंग स्टेम आहे, ठीक आहे. आणि स्टेम हे ग्रोथ होती, अजून लीव्स आलेले नाही आहेत. सो दिस यू आर कन्झ्युमिंग. सो स्टेम वेजिटेबल यू इन्क्लूड सेलरी अँड ॲस्परेगस. लिफी वेजिटेबल्स, वी ऑल कन्झ्युम लिफी वेजिटेबल्स. दोज आर मेथी, फेन्युग्रीक और स्पिनेच. अजून कुठले लिफी वेजिटेबल्स आपण खातो? लेट्यूस, कोरिएंडर, लेट्यूस, एनीथिंग एल्स? लेट्यूस पण ना तुमचं
कोल क्रॉप मध्ये आहे. ओके, एनीथिंग एल्स? ओनली दिस यू कंज्यूम ओनली दिस मेनी लीफी वेजिटेबल्स? शेपू शेपू अजून पालक, पालक ही स्पिनेच, मेथी आहे फेनुग्रीक, स्पिनेच म्हणजे पालक, तुमचं शेपू म्हणजे डिल, डी आय डबल एल, डिल म्हणजे शेपू. मग तुमचे अजून लिफी वेजिटेबल कोरिएंडर आहे, मिंट आहे, पुदिना खाता तुम्ही, चायनीज ब्रोकली, चायनीज ब्रोकली विल नॉट कम अंडर दॅट, कॅबेज विल, दिस वन विल कम, कॅबेज विल कम, दोज आर युअर लीव्स, सॅलेड लीव्स, सॅलेड लीव्स विल कम. ओके, सो दिस आर युअर लिफी वेजिटेबल्स. नेक्स्ट इज फ्रूट वेजिटेबल्स. फ्रूटच्या आधी फ्लावर घेऊया, कारण का फ्लावर आधी येतं, लीव्ह नंतर काय होतं फ्लावर. आय विल चेंज द सिक्वेन्स. फ्लावर मध्ये तुमचं कॉलीफ्लावर आहे, ब्रोकोली आहे, ब्रोकोली इज द फ्लोरेट्स. तुम्ही ब्रोकोली जर कधी बघितला असेल तर असे इंडिव्हिज्युअल फ्लोरेट्स दिसतात, कॉलीफ्लावर मध्ये ते मर्ज झालेले असतात. सो दिस आर युअर फ्लावर वेजिटेबल्स. अजून कुठले आहेत का फ्लावर वेजिटेबल्स? हदगा, हदक्याची फुलं खातो आपण, ड्रमस्टिकची पण फुलं आपण कन्झ्युम करतो. देन लास्ट इज युअर फ्रूट वेजिटेबल्स. ओके, देन इन फ्रूट वेजिटेबल्स यू हॅव टमॅटो, ब्रिंजल, चिली, तुमचे जेवढे काही आहेत, क्युकुंबर आहे तुमचं, तुमचे ते गार्ड्स आहेत, राईट, दोडका असतो, तोंडली, रिज, दोडक्याला आपण रिज गॉड म्हणतो, तोंडलीला आपण पॉइंटेड गॉड म्हणतो, घोसाळ्याला आपण स्पॉन्ज गॉड म्हणतो. सो ऑल दिस फ्रूट वेजिटेबल्स, देर आर मल्टिपल फ्रूट वेजिटेबल्स, दोज विल कम अंडर दिस. आणि सीड्स मध्ये पण आहेत, एक्झाम्पल पीज आहेत तुमचे, पीज आर युअर सीड्स, फ्रुट्स मधलं आतमधलं सीड जे आहे ते तुमचे पीज आहेत. ओके, राजमा पण तुम्ही सीड्स खाता, ते पण मी एक ऍड करून टाकले ते सीड प्लांट पार्ट लिस्ट. सो अंडरस्टूड दिस? नेक्स्ट इज मेथड ऑफ रेजिंग, हाउ यू आर गोइंग टू रेज द फ्रूट दिस वेजिटेबल क्रॉप. देर आर टू मेथड्स, डायरेक्टली सोन वेजिटेबल्स और ट्रान्सप्लांटेड वेजिटेबल्स. डायरेक्टली सोन म्हणजे काय, तुम्ही शेतामध्ये डायरेक्टली त्यांचे सीड्स लावून टाकता. ओके, एक्झाम्पल लिफी वेजिटेबल्स, रॅडिश, ओक्रा, बीन्स, इन दिस केस यू आर डायरेक्टली सोईंग द सीड्स इन द फील्ड. इन केस ऑफ ट्रान्सप्लांटेड वेजिटेबल्स यू ग्रो द सीड्स फर्स्ट इन नर्सरी. असं नर्सरीमध्ये, नर्सरी बेड्स मध्ये किंवा तुमच्या छोट्या पॉट्स मध्ये यू फर्स्ट ग्रो दिस वेजिटेबल्स, लेट देम ग्रो टू सर्टन हाईट फॉर फ्यू वीक्स अँड देन यू विल ट्रान्सप्लांट देम इन द फील्ड. सो दॅट्स वाय दिस आर द टू क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मेथड ऑफ रेजिंग द वेजिटेबल्स, डायरेक्टली सोन अँड ट्रान्सप्लांटेड वेजिटेबल्स. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ हार्डीनेस और टेम्परेचर टॉलरन्स. हार्डीनेस म्हणजे, हार्डीनेस म्हणजे काय, किती सहन करू शकता, हाऊ हार्ड दे कॅन टॉलरेट और हाऊ मच दे कॅन टॉलरेट दॅट टेम्परेचर. इन ऑन दिस बेसिस दे आर क्लासिफाईड ॲज कूल सीझन क्रॉप्स अँड वॉर्म सीझन क्रॉप्स. कूल सीझन ऑब्विसली विंटर क्रॉप्स. इन दिस यू हॅव ऑल युअर कोल्ड क्रॉप्स. ओके, these crops can tolerate low temperature, they can grow under low temperature. Example is your broccoli, tumcha brussels sprouts, your cauliflower, then is your cabbage, nol kol ahe, and your collard greens. Collard greens is also a type of cold crops, taje leaves khalle jatat and it is very rich source of calcium. So all these are cruciferous crops. All these are grown under cold, they can grow under cold condition. आणि ह्यांची एक रिक्वायरमेंट असते कोल्ड क्रॉप्सला, त्यांना फ्लावरिंग होण्यासाठी कूल टेम्परेचर लागतं, लो टेम्परेचर लागतं सीड डेव्हलप होण्यासाठी. ओके, टू डेव्हलप सीड. सो मोस्ट ऑफ दिस कोल्ड क्रॉप्स ह्यांचं जे सीड जे तुमचं प्रोसेस केले जातात ना, ते नॉर्थ इंडियामध्ये केले जातात. इवन स्वीट पोटॅटो, स्वीट पोटॅटोचं पण सीड जर तुम्हाला बनवायचं असेल, सॉरी पोटॅटोचं जर सीड बनवायचं असेल तर ते नॉर्थ इंडियामध्येच केलं जातं. ओके, बिकॉज देअर द लो टेम्परेचर इज देअर अँड अंडर दॅट कंडिशन दे कॅन फ्लावर अँड प्रोड्यूस सीड्स.
Next is warm season crops. So these can grow or they cannot tolerate very low temperature. They require warm temperature for their growth. Example, brinjal, chili, cucurbits, then your corn, summer squash, manje bhope, tumche watermelon, eggplant, your musk melon or cantaloupe, tomato, bell pepper or capsicum, beans, celery, etc. So these are your different types of vegetable crops based on the temperature tolerance or hardiness. Now we come to flower crops. So we have completed classification of vegetable crops. Now classification of flower crops. So under this also we have based on the growing season. So either they can be grown in summer season, rainy season or winter season. Summer season flower crops are zinnia, ite right side la je ahe, zinnia and galleria. Okay, rainy season crops we have balsam and then we have coxcomb. Hela coxcomb tumhi baghitla asel कोंबडीच्या तुऱ्यासारखं असतं ओके डोक्यावरती सो दॅट्स वाय इट इज नोन एज कॉक्सकोंब ओके हे वीड तुमच्या शेतामध्ये हे वीड म्हणून पण खूप वेळा उगतं इट ग्रोज एज अ वीड इन युअर फील्ड नेक्स्ट इज युअर विंटर सीझन क्रॉप्स एस्टर क्रिसॅन्थेमम तुमची शेवंती and chrysanthemum and aster. So these are your winter season crops. So next classification based on your life period. Same thing, either they are annual or perennial. Hyachyamadhye biannual nahi hai. Annual means in one season. Perennial, they can grow for multiple years. Annual se example, zinnia, galleria, marigold, jhendu. Perennial, you have rose and jasmine. Zaizui vagare je tumche astat, mogra, zaizui, those come under jasmine crops. Okay. Third classification is based on the basis of growth behavior. This we had seen in fruit crops also. Okay. So under this, you have herb plants. Herb manje kai, jenna wood nasta, bilkul wood structure tanchat nasta, only herbaceous growth aste, easily tumcha hatani tumi te todu shakta. Example is your lily and verbena. ओके हाताने तुम्ही इझिली त्यांची झाडं तोडू शकता तुम्हाला सिकेटर किंवा कात्री वगैरे कशाची गरज नाही पडत ते दोज आर युअर हर्ब प्लांट्स लिली अँड वर्बेना नेक्स्ट इज श्रब श्रब मीन्स व्हॉट दे आर वुडी स्ट्रक्चर्स दे हॅव मल्टिपल ब्रांचेस ग्रोईंग नियर युअर सॉइल अँड दे आर व्हेरी शॉर्ट इन हाईट एक्झाम्पल रोज अँड बोगनवेलिया गुलाबाचं झाड कसं असतं त्याला मल्टिपल खालून ब्रांचेस येतात उंच एवढा जास्त जात नाही बोगनवेलिया पण जर तुम्ही त्याला जास्त चढवलं नाही तर बोगनवेलिया पण झाडासारखं असं चढत नाही बोगनवेलिया तुम्ही श्रब मध्ये पण कन्सिडर करू शकता आणि बोगनवेलिया तुम्ही क्लाइंबर मध्ये पण कन्सिडर करू शकता कारण का बोगनवेलियाची वेल पण सारखं ते ग्रो होतं सो इट कॅन बी यू कॅन यूज बोगनवेलिया एक्झाम्पल फॉर क्लाइंबर एज वेल एज फॉर श्रब क्लाइंबर्स वी नो दे रिक्वायर सपोर्ट फॉर growing upwards vertical growth sathi tanna support lagto example is your jasmine crop okay tumche zaizui chi ji dhada astat tanna tumhala he climber manun te astat tumhala support dyava lagto plus hyacha madhe creepers pan astat flower crops madhe creepers pan astat okay jencha creeper mhanje kay je zaminila parallel growth hote tanchi ओके त्याचं एक्झाम्पल वडेलिया इज अन एक्झाम्पल ऑफ अ क्रीपर क्रॉप ह्याच्यात राहिलं ते टाकायचं आय विल एडिट दिस पॉवर पॉइंट अँड अगेन अपलोड ऑन युअर गुगल क्लासरूम सो क्रीपर जे असतात ते जमिनीला ग्रोथ ते वेली सारखेच असतात पण ते वरती चढू शकत नाही ते जमिनीलाच लागून ग्रो होतात एक्झाम्पल तुमचे क्रीपर मध्ये वॉटरमेलन कसं आहे तुमचं क्रीपर असतं वॉटरमेलन त्याला आपण वरती चढवत नाही त्याला जमिनीलाच ग्रो करतो तर तसं त्याचं क्रीपर म्हणून ते एक्झाम्पल आहे अँड फोर्थ वन इज युअर ट्रीज गुलमोहरचं झाड आहे तुम्ही बघितलं असेल गुलमोहर किंवा चंपा सोनचाफा वगैरे सो दीस आर युअर ट्री क्रॉप्स ट्री फ्लावरिंग क्रॉप्स सो लेट्स मूव टू नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन देअर फोटो पिरियॉडिक रिक्वायरमेंट सो वी ऑलरेडी सॉ इन फ्रूट क्रॉप्स बेस्ड ऑन द लेंथ ऑफ द ड्युरेशन ऑफ द सनलाइट रिसीव्ड ऑर ड्युरेशन ऑफ द डे You can classify plants into short day plants, long day plants or
डे न्यूट्रल प्लांट्स. फ्रूट क्रॉप मध्ये तुमचा स्ट्रॉबेरी कुठल्या टाइपचा प्लांट आहे? शॉर्ट डे आहे, लॉन्ग डे आहे का डे न्यूट्रल? शॉर्ट डे. करेक्ट. ओके, सो इथे शॉर्ट डे मध्ये यू हॅव क्रिसॅन्थेमम अँड सॅल्विया. आता हे जर मी फोटो नाही टाकला, पण जर तुम्हाला हे बघायचे असतील झाड, तुम्हाला यू कॅन गुगल देम, गुगल सॅल्विया अँड यू कॅन सी दॅट व्हॉट टाइप ऑफ फ्लावर इट हॅज. लॉन्ग डे प्लांट एस्टर अँड कॅलेंड्युला. ओके, अँड डे न्यूट्रल प्लांट वी हॅव कार्नेशन अँड हिबिस्कस. हिबिस्कस जास्वंद, कार्नेशन आपण बुके वगैरे मध्ये बघतो राईट, कार्नेशनची फ्लावर्स असतात. सो दिस इज बेस्ड ऑन द फोटो पिरियॉडिक रिक्वायरमेंट अँड बेस्ड ऑन द मोड ऑफ प्रोपोगेशन. व्हॉट प्लांट पार्ट ऑर व्हॉट इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन ऑर प्रोपोगेशन ऑफ दिस प्लांट. ऑन दॅट बेसिस इन फ्लावर क्रॉप्स यू हॅव फर्स्ट इज बल्बस प्लांट्स. ओके, एक्झाम्पल इज युअर लिली. लिलीला हे बल्ब असतात, अनियन सारखे बल्ब असतात अँड दीज बल्ब्स आर यूज फॉर कल्टिवेशन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लिली. कॉर्मेलस प्लांट्स, एक्झाम्पल इज युअर ग्लॅडिओलस. हे बुके मध्ये असतं तुमचं ग्लॅडिओलस. सो दिस इज इट्स कॉर्म. ओके, लेट्स फर्स्ट सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ बल्ब अँड अ कॉर्म. बल्ब मध्ये, अनियन मध्ये आपण जसं बघतो, दिस इज अ अनियन बल्ब, दिस इज अ कॉर्म ऑफ ग्लॅडिओलस. इन बल्ब यू हॅव सेव्हरल ओव्हरलॅपिंग अँड फ्लेशी स्केल्स. हे जे तुमचं स्टेम असतं त्याला सेव्हरल स्केल्स असतात, बरोबर. तुम्ही कांदा कापता तेव्हा त्याला रिंग्स असतात, कॉन्सेंट्रिक लेयर असतात, त्याला आपण स्केल्स म्हणतो. सो दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ बल्ब क्रॉप. इन कॉर्म यू डोंट हॅव एनी स्केल्स ऑर ओनली फ्यू स्केल्स. जर तुम्ही ह्याला कट केलं कॉर्मला, तर आतमध्ये हे बटाट्यासारखं दिसणार. इथे कुठलेही रिंग्स नसतात किंवा स्केल्स नसतात किंवा लेयर्स नसतात. ओके, फक्त एखादा दुसरा लेयर असतो, तो पण कुठे लसणासारखा वरती कवरिंगचा जो असतो ना, लसूण मध्ये कसं कवरिंग असतं तसं लसणासारखं फक्त कवरिंग असेल, पण आतमध्ये कट केलं तर इट विल लुक लाईक अ पोटॅटो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अ बल्ब अँड अ कॉर्मेल. बल्ब हॅज लेयर्स, कॉर्मेल डझंट हॅव लेयर्स. ओके, सो एक्झाम्पल बल्ब इज लिली अँड ट्यूबरोज. ट्यूबरोज ट्यूबरोज ते पांढरी फुलं असतात बघा हारामध्ये. ट्यूबरोजला मराठीत काय म्हणतात? वास येतो त्याला खूप. सगळ्या हार मध्ये तुम्ही वापरता ना ट्यूबरोज, तुम्हाला निशिगंधा, निशिगंध बहुतेक निशिगंधच म्हणतात. एक मिनिट, ह्याला काय म्हणता तुम्ही मराठीत? निशिगंध एक आहे, मला मराठी कॉमन नेम नाही आठवत. आपण हारामध्ये वापरतो बरोबर. दिस इज युअर ट्यूब रोज. ओके, हे द फ्लावर जे असतं खाली ट्यूब सारखं स्ट्रक्चर असतं आणि वरती पेटल्स असतात. दिस इज युअर ट्यूब रोज. सो बल्ब ट्यूब रोजला पण बल्ब असतात. देन रायझोमियस प्लांट्स, एक्झाम्पल कॅना. तुमचं जिंजर जसं असतं, जिंजर इज अ रायझोम. सो कॅना प्लांट हे पण तुम्ही कॉमनली बघितलं असेल, बनाना सारखे ह्याला लीव्ह असतात आणि वरती येल्लो व्हाईट किंवा रेड ऑरेंज कलरचे फ्लावर्स असतात. ओके, सो दिस इज युअर कॅना प्लांट. दिस इज ऑल्सो प्रोपोगेटेड युझिंग रायझोम. अँड फोर्थ वन इज ट्युबरीफेरस प्लांट्स. ट्युबर्स, स्वीट पोटॅटो इज अ ट्युबर, पोटॅटो इज अ ट्युबर. तर ह्याच्यासारखे ट्युबर्स डेलिया मध्ये असतात. सो डेलिया इज प्रोपोगेटेड युझिंग ट्युबर्स. सो दिस इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ प्रोपोगेशन. देन इन फ्लावर क्रॉप्स और इन ऑर्नामेंटल क्रॉप्स यू कॅन ऑल्सो क्लासिफाय देम बेस्ड ऑन द पर्पज फॉर व्हॉट यू आर ग्रोईंग देम. ओके, तुम्ही कशासाठी ते कल्टिवेट केले आहेत ते पण तुम्ही त्या बेसिसवरती पण तुम्ही ह्यांना क्लासिफाय करू शकता. एक्झाम्पल फर्स्ट इज फॉर रॉकरी. दिस इज अ रॉकरी. ओके, गार्डन मध्ये दिस इज वन ऑफ द फीचर ऑफ गार्डन. रॉक असे वेगवेगळे टाइप्सचे स्टोन्स किंवा रॉक्स ठेवले जातात आणि त्याच्यावरती तुम्ही प्लांट्स ग्रो करता. सो एक्झाम्पल इज लिली, कॅक्टस और युफोर्बिया. दिस आर द टाइप ऑफ प्लांट्स यू कॅन ग्रो इन रॉकरी. नेक्स्ट इज फॉर हँगिंग बास्केट. हे तुमचे फ्लावर क्रॉप्स जे असतात हँगिंग बास्केटला.
आता हँगिंग मोगरा म्हणतो का त्याला? हां काय मोगरा? मोगरा कशाला? ते फुलाला? नाही नाही निशिगंधा म्हणतात म्हटले ना. गुलछडी म्हणतात. गुलछडी आहे बरोबर. गुलछडी कारण का हे जी छडी आहे हे छडी सारखं येत ना स्टॉक गुलछडी एक म्हणतात. निशिगंधा कुठलाय बघून बघता मला. इट इज मोस्ट कॉमनली युज्ड. ट्यूबरोज इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर मेकिंग फ्लावर्स फॉर मेकिंग गार्डलेंड्स. तुमचे देवासाठी आपण जे बोलतो ना निशिगंधा पण म्हणतात त्याला. ओके निशिगंधा गुलछडी बोथ आर कॉमन नेम्स. तुम्ही त्याच्या बॉटनिकल नेम्स पण लक्षात ठेवा इंग्लिश नेम्स. प्लस जर वायवामध्ये आठवलंच नाही ट्यूबरोज नाव तर तुम्ही मराठी नेम्स किंवा आपले रिजनल नेम्स पण वापरू शकता. एक्सटर्नल एक्झामिनर जेव्हा येतो आणि क्वेश्चन विचारतो जर आठवलं नाही तर तुम्ही रिजनल नेम्स पण वापरू शकता. ओके फॉर हँगिंग बास्केट नाव लेट्स कंटिन्यू. फॉर हँगिंग बास्केट आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. हँगिंग बास्केट म्हणजे तुम्ही त्याला कुठेतरी टांगणार बरोबर. मग तुम्ही कुठेतरी टांगणार म्हटलं की तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये अशीच झाडं ग्रो करू शकता जे जास्त ग्रोथ होत नाही. आंब्याचं झाड लावू शकतो का आपण किंवा असे लिफी लावू शकतो का जे ग्रोथ होतात? नाही. ह्यांची ग्रोथ शॉर्ट असली पाहिजे उंच नाही जायला पाहिजे ड्रुपिंग असली पाहिजे ते खाली पसरायला लागतात आणि हेवी वेट नाही पाहिजे. एक्झाम्पल पेटुनिया पोर्टुलेकम. सो दिस आर इझिली ग्रोन इन हँगिंग बास्केट. आणि हँगिंग बास्केटमध्ये इथं जर बघितलं आपण सॉइल नाही वापरत आपण युजली कोकोपीट वगैरे. सांगते तुम्हाला हर्षदा म्यूट युअर सेल्फ. ओके हँगिंग बास्केटमध्ये यू डोंट यूज सॉइल कारण का कमीत कमी सॉइल वापरतो आपण कारण का सॉइल हेवी होऊ शकतं बास्केट पडू शकते. तर युजली आपण कोकोपीट वगैरे वापरतो स्पॅग्नम मॉस कोकोपीट जे वेटला नसतात पण त्याच्यामध्ये मॉइश्चर रिटेन होतं. ओके नेक्स्ट इज युअर फॉर एजिंग ऑर एजिंग ऑफ बेड्स ऑर पाथ्स. आता एक्झाम्पल इथे हे तुमचा पाथ आहे किंवा तुमचं फ्लावर एरिया किंवा कुठलं पण गार्डन कंपोनेंट असेल त्याला जर तुम्हाला एजिंग द्यायची असेल किंवा त्याला तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल तेव्हा तुम्ही तेव्हा त्याची हाईट कमी असली पाहिजे असते आणि दे शुड बी हॅव्हिंग युनिफॉर्म स्ट्रक्चर युनिफॉर्म फ्लावरिंग ग्रोथ वगैरे. तर दॅट इन दॅट केस यू कॅन यूज अगेन पोर्टुलेका अँड डायंथस. ओके ह्याची नावं तुम्ही गुगल करा आणि मग यू कॅन सी द पिक्चर्स. मला एवढे पिक्चर्स इन्क्लूड करता नाही आले एका स्लाइड मध्ये. नेक्स्ट इज फॉर हेज पर्पज. सो दिस इज युअर हेज. आपण काल शिकलो हेज शिअर. ओके सो दिस इज ऑल्सो यूज फॉर बॉर्डरिंग ऑर गिविंग अ स्क्रीन लाईक फिलिंग. तुम्हाला एक साथ अशी स्क्रीन सारखी फिलिंग येते. यू कॅन इवन गिव्ह देम प्रॉपर शेप ऑर डिफरंट टाईप्स ऑफ शेप. फॉर दिस पर्पज मोस्ट कॉमनली यूज इज ड्युरांटा. गोल्डन ड्युरांटा येल्लो कलर असतो त्याला. सो दिस इज यूज इन हेज पर्पज. फॉर फ्रेग्नंट फ्लॉवर्स जॅस्मिन रोज जी पण फुलं इवन तुमचं आता ट्यूबरोज जे होतं जी पण फुलं तुम्ही वासासाठी कल्टिवेट करता मोगरा वगैरे दोज कम अंडर फ्रेग्नंट फ्लॉवर. फॉर बेडिंग पर्पज दिस इज युअर फ्लॉवर बेड्स. ओके बेड म्हणजे काय कंटिन्युअस त्याला तुम्ही ग्रो करता त्याची लेंथ आणि विड्थ जास्त असेल. सो दिस आर फ्लॉवर बेड्स. फॉर दॅट पर्पज यू अगेन यूज डायंथस अँड ऑल्सो मेरीगोल्ड. तुमचं ऍस्टर क्रिसॅन्थेमम वगैरे पण तुम्ही इथं यूज करू शकता कंटिन्युअस ग्रोथसाठी. फॉर ॲरोमॅटिक्स अरोमा म्हणजे काय स्मेल परफ्यूम. परफ्यूमसाठी युजली आपल्यात कुठले वापरतो आपण जॅस्मिन अँड रोज मोस्ट कॉमनली यूज फॉर द परफ्यूम. यू एक्स्ट्रॅक्ट द परफ्यूम ऑर अरोमा ऑर एसेन्शियल ऑइल. फॉर पॉट्स पॉट्समध्ये ग्रो होणारे तुमचे मग अरेलिया असतो हा अरेलिया आहे किंवा ड्रेसिना असतो. ड्रेसिना पण हे गुगल करत मी ड्रेसिना असं वर्टिकली ग्रोथ होतं त्याला आणि साईडला त्याचे असे तुमचे ग्रास सारखे त्याला लीव्स असतात मोठे. सो दॅट इज युअर अरेलिया अँड ड्रेसिना. फॉर ड्राय फ्लावर पर्पज हेलिक्रायसम. फॉर लूज फ्लावर पर्पज जॅस्मिन अँड मेरीगोल्ड. अँड फॉर कट फ्लावर पर्पज रोज अँड ग्लॅडिओलस. कट फ्लावर म्हणजे काय
तुम्ही त्याला वास मध्ये किंवा तुम्ही त्याला बुके मध्ये वापरता. तो कट फ्लावर यू हॅव इट स्टेम, तुमचा ट्यूब रोज पण आहे, तुमची स्टेम सकट तुम्ही त्याला बुके मध्ये वापरता. हा तुमचा ग्लॅडिओलस आहे, कार्नेशियन, रोज, दिस आर यूज ॲज कट फ्लावर फॉर वेस और फॉर बुकेज. ओके, लूज फ्लावर, सुट्टे फुलं जे तुम्ही बाजारात आपण बघतो हार बनवायला वगैरे, करेक्ट. तुमचं त्याच्यामध्ये तुमचे जॅस्मिन येतात, लूज फ्लावर मध्ये मेरीगोल्ड येतो, तुमची शेवंती येते, क्रिसॅन्थेमम, एस्टर, दोज कम अंडर युअर लूज फ्लावर्स. अँड ड्राय फ्लावर्स, दिस इज हेलिक्रायसम. हे बाजारात तुम्ही असे हार बघितले असेल, ही फुलं सुकलेली फुलं असतात, ते प्लास्टिक सारखे फील येतात. सो दिस हेलिक्रायसम इज मोस्ट कॉमनली युज्ड फॉर ड्राय फ्लावर पर्पज. ते तुम्ही त्याचे हार किंवा गार्डलेंट्स यू कॅन यूज इट फॉर मेनी डेज और वीक्स. सो दॅट वॉज क्लासिफिकेशन ऑफ युअर फ्लावरिंग क्रॉप्स. मॅम, फ्रॅग्रंट आणि अरोमॅटिक्स मध्ये डिफरन्स काय? काहीच डिफरंट नाहीये. अरोमॅटिक्स मध्ये पण तुम्ही फ्रेग्रंट फ्लावरच वापरता, बरोबर. अरोमॅटिक्स म्हणजे काय? फ्रेग्रंट्स, ज्याला चांगला वास असेल, सुगंध असेल, तेच तुम्ही अरोमॅटिक्स मध्ये वापरता. फक्त फ्रेग्रंट फ्लावर तुम्ही हे जॅस्मिन वगैरे घरी लावू शकता, रोज, गुलाब वगैरे किंवा गजरे वगैरे हार करता. अरोमॅटिक्स मध्ये तुम्ही त्याच्यामधून त्यांचं परफ्यूम काढता, एसेन्शियल ऑइल काढता, अत्तर काढता. अरोमॅटिक्स मध्ये काय तुम्ही करता? त्यांना प्रोसेस करता. ओके, दॅट इज द डिफरन्स. अदरवाइज सेम टाइप ऑफ फ्लावर कॅन बी यूज बोथ वेज. समजलं? इकडे प्रोसेसिंग झालं या फुलांवरती, त्यांचा अत्तर वगैरे काढला जातो, सो दॅट इज फॉर अरोमॅटिक्स. आणि फ्रेग्रंट फ्लावर हे तुम्ही फ्लावर्स ऍज अ होल तुम्ही वापरू शकता. मग जॅस्मिन तुम्ही घरी पण लावता, रंगून क्रीपर तुमच्या असतात, रंगून क्रीपर पण येते, तुम्हाला वास येतो. तुमचं ते रातराणी, बरोबर, रातराणी आपण घरी लावतो कशासाठी? वास येण्यासाठी. सो ऑल दिस कम्स अंडर फ्रेग्रंट फ्लावर. आणि फक्त अरोमॅटिक्स मध्ये जे जर तुम्ही परफ्यूम साठी उपयोग करणार आहे, एक्स्ट्रॅक्ट करणार आहे, दॅट विल कम अंडर अरोमॅटिक्स. आता इथे रातराणी मी नाही टाकू शकणार, कारण का रातराणी युजली एवढी वापरली नसेल जात फ्रेग्रंट साठी. ओके, दॅट इज द डिफरन्स. मॅम, मोगरा कशा येतील? मोगरा तुम्ही दोन्ही मध्ये लिहू शकता. मोगऱ्याचं तुम्ही आपण अत्तर पण काढतो, मोगरा दोन्ही मध्ये येणार. आणि मॅम, चंदन? चंदन, चंदनचं काय करतो आपण? चंदन काय वापरतो चंदन मध्ये? मॅम, त्याचा पण स्मेल काय वापरतो चंदनचा आपण? वूड वापरतो. वूड वापरतो, बरोबर. त्यामुळे चंदन येणार का आपल्या ह्याच्यामध्ये? नाही. त्याचा आपण एसेन्शियल ऑइल काढतो, पण ते फ्लावर क्रॉप मध्ये नाही येत. तुम्ही चंदनचा स्टेम वापरता, त्यामुळे चंदन त्याच्यामध्ये येत नाही. ओके, नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ स्पायसेस. हे सगळे सेम आहेत तुमचे, आपण हे बघितलेले आहे, लाईफ पिरियड, ग्रोथ बिहेवियर वगैरे. फक्त आता तुम्हाला त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. स्पायसेस मध्ये अॅन्युअल कुठले आहेत? क्युमिन, जीरा आणि कोरिएंडर, आपलं कोथिंबीर, बरोबर. अॅन्युअल इज क्युमिन अँड कोरिएंडर. इवन तुमचं मोहरी पण याच्यात येणार, मस्टर्ड, मोहरी त्याच्यामध्ये येतं अॅन्युअल मध्ये. बाय अॅन्युअल, अनियन अँड गार्लिक. अनियन अँड गार्लिक कॅन कम अंडर व्हेजिटेबल ॲज वेल ॲज स्पाइस क्रॉप्स. ओके, कांदा, लसूण हे व्हेजिटेबल मध्ये पण जातं आणि स्पाइस क्रॉप मध्ये पण येतं. चिली, चिली पण तुमचं स्पाइस मध्ये पण येतं आणि व्हेजिटेबल मध्ये पण येतं. नेक्स्ट इज पेरिनियल्स, तुमचं आहे कार्डमम, वेलची आणि क्लव. तुमचं हे आहे ब्लॅक पेपर. ओके, अँड दिस इज युअर क्लव, लवंग आणि काळी मिरी. ओके, दिस इज युअर जिंजर अँड दिस इज युअर नटमेग. नटमेगला काय, नटमेगला काय म्हणतो आपण? जायफळ. जायफळ. ओके, ऑन द बेसिस इंग्लिश मध्ये नाव काय? जिरे. जिरे म्हणजे क्युमिन. ओके, क्युमिन. मस्टर्ड म्हणजे मोहरी. ओके, ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ बिहेवियर. ओके, हे लाईफ पिरियड झालं.
ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ बिहेवियर. हळदी पण येते बरं का तुमची, टर्मरिक. टर्मरिक इज ऑल्सो अ रायझोम. हळदीचं पण असंच रायझोम असतं. ओके, लक्षात ठेवा, टर्मरिक इज ऑल्सो अ रायझोम. ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ बिहेवियर, हर्बॅशियस. आपण बघितलं हर्बॅशियस म्हणजे काय, श्रब, क्लाइंबर, ट्रीज, यु नो. हर्बॅशियस मध्ये येतं तुमचं क्युमिन, कोरिएंडर, फेन्युग्रिक, मेथी. तुम्ही टाकता भाजीमध्ये, सुकलेली मेथी वापरतात. ओके, दॅट ऑल्सो कम्स अंडर युअर स्पायसेस. श्रब, कार्डमम, वेलची. कार्डममचं श्रब असतं. क्लाइंबर, ब्लॅक पेपरची वेल असते. ओके, ब्लॅक पेपर, काळी मिरी. आणि ट्रीज, सिनेमन और क्लव और नटमेग. सिनेमन म्हणजे काय, दालचिनी. नटमेग म्हणजे जायफळ. क्लव म्हणजे तुमचं लवंग. दालचिनी जी असते, दालचिनीचा आपण तेज पत्ता पण जो असतो ना, तो दालचिनीच्याच झाडाचा असतो. सिनेमनचेच पानं आपण वापरतो तेज पत्ता म्हणून. आणि सिनेमन काय आहे, बार्क आहे. ठीक आहे, सिनेमन झाड एकच असतं. बार्क म्हणजे तुमचं सिनेमन, तुमची दालचिनी. आणि तेज पत्ता म्हणजे त्याचे लीव्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ इम्पॉर्टन्स, किती इम्पॉर्टंट आहेत किंवा किती प्रमाणामध्ये तुम्ही ते वापरता. एक्झाम्पल, प्रायमरी स्पायसेस, चिली, टर्मरिक आणि जिंजर, हे तुमचे प्रायमरी स्पायसेस आहेत. चिली, टर्मरिक, जिंजर. यू कॅन इवन ऍड अनियन अँड गार्लिक ओव्हर हिअर. म्हणजे काय, तुम्ही आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा आपण हे मेजरली यूज करतो. प्रायमरली वी यूज इट इन लार्ज क्वांटिटी ऑर इन मेजर मोस्ट ऑफ द कुकिंग यू विल यूज दिस स्पायसेस. हळदी पण तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये वगैरे आपण बनवतो तेव्हा टर्मरिक वापरली जाते. चिली पावडर किंवा ग्रीन चिलीज वापरली जातात. करेक्ट. सेकंडरी स्पायसेस, दिस आर नॉट मोस्ट कॉमनली यूज बट used in special conditions. दररोज आपण वापरत नाही, पण तुम्ही मसाले भात करत असाल, तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे भाज्या करत असाल तेव्हा तुम्ही हे वापरलं जातं. कोरिएंडर म्हणजे कोरिएंडर, इथे तुमची फ्रेश कोरिएंडर नाही येत. कोरिएंडर मध्ये तुमचे हे येतात सीड्स, धनिया पावडर, ते येते ह्याच्यामध्ये स्पायसेस मध्ये. आणि फ्रेश कोरिएंडर यू कॅन पुट इट अंडर वेजिटेबल. ओके, सो क्युमिन, क्लव वगैरे हे तुम्ही मसाले आपण जेव्हा दररोजच्या भाजीमध्ये नाही टाकत, स्पेशल काहीतरी कुक करत असेल, बिर्याणी वगैरे, पुलाव, ऑल दोज थिंग्स, देन यू यूज दिस सेकंडरी स्पायसेस. नेक्स्ट इज युअर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द प्लांट पार्ट यूज्ड. ओके, फर्स्ट इज सीड स्पायसेस. सीड स्पायसेस मध्ये तुम्ही सीड्स मेनली वापरता. कोरिएंडर, क्युमिन, अजून कुठला सीड स्पाइस आहे? सीड स्पाइस कुठला आहे अजून? ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर इज अ सीड. अजून मस्टर्ड येईल का मॅडम? मस्टर्ड, मस्टर्ड पण सीड आहे. अरेकानट. अरेकानट, ओके. अरेकानट स्पाइस मध्ये नाही येत. पण फेन्युग्रीक. फेन्युग्रीक, हो, बरं झालं. फेन्युग्रीक ह्यांनी सांगितलं सीड. मेथी, त्याला कुठली मेथी म्हणतात, सुकलेली पानं वापरतो आपण. कस्तुरी मेथी. कसुरी मेथी, कसुरी मेथी. ओके, ते जे लीव्स जे वापरतो ते कसुरी मेथी. पण मेथीचे आपण सीड्स पण वापरतो, बरोबर. मेथीचे दाणे पण वापरतो. सो दॅट्स वाय फेनुग्रीक कॅन ऑल्सो कम अंडर सीड स्पायसेस. नेक्स्ट इज युअर फ्रूट स्पायसेस. फ्रूट मध्ये तुम्ही चिली, कोकम तुम्ही वापरतो, आमसूल, बरोबर. आमसूल पण आपण कुकिंग मध्ये वापरतो. सो दॅट इज युअर फ्रूट स्पायसेस. नाव नेक्स्ट वन इज युअर फ्लावर स्पायसेस. तुमच्या फ्लावर मध्ये हे तुमचे आपण स्टिग्मा असतं तुमच्या सॅफ्रन मध्ये, म्हणजे तुमचं केसर. केसर, दगडफूल म्हणतो मॅम. सॉरी, माझे मराठीचे नाव एवढे हे नाही आहेत. नीट केसर तुम्ही वापरता. द मोस्ट 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 एक्सपेन्सिव्ह स्पाइस इन द वर्ल्ड इज युअर सॅफ्रन, केसर. आपण केसर दूध वगैरे मध्ये घालून पितो. करेक्ट. सो दॅट इज नथिंग बट द फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. तुमचा स्टिग्मा असतो तो. ओके, त्याला लो टेम्परेचर लागतं. इराण वगैरे मध्ये ग्रो केला जातो, आपल्या काश्मीर मध्ये पण ग्रो केला जातो. सो दॅट इज युअर फ्लावर स्पाइस. ओके, बर्ड स्पाइस.
बर्ड म्हणजे काय अनओपन्ड फ्लावर कळी तुमची बर्ड स्पाइस इज युअर क्लव दिस इज युअर क्लव बरोबर त्याच्यामध्ये हे हे जे आहे हे तुमचं फ्लावर आहे ओके दिस इज इट्स कॅलिक्स हे जे चार दिसतायत ना डेट फ्लावरच्या खालचे कॅलिक्स आहेत आणि हे फ्लावर ओपन झालं जर तुम्ही कधी खाल्लं क्लव तर आतमध्ये तुम्हाला फिलामेंट्स दिसतील बरोबर केसासारखे हे असतात फिलामेंट्स असतात सो दिस क्लव इज अ अनओपन्ड फ्लावर इट इज अ बर्ड स्पाइस हे ऑब्जेक्टिव्हला खूप वेळा विचारलं जातं अनओपन्ड फ्लावर किंवा बर्ड म्हणजे एक्झाम्पल क्लव बार्क स्पाइस इज युअर सिनेमन तुमची दालचिनी ओके देन इज युअर लिफी स्पायसेस कोरिएंडर तुमचं कोथिंबीर फेन्युग्रीक बेलीफ बेलीफ म्हणजे तेजपत्ता ओके इथे तुम्ही फ्रेश कोरिएंडर पण घेतलेले आहे ऍज अ स्पाइस बट दिस कॅन गो अंडर युअर वेजिटेबल ऑल्सो देन अंडरग्राउंड रायझोम टर्मरिक अँड जिंजर बोथ आर अंडरग्राउंड रायझोम्स देन बल्ब स्पाइसेस इज युअर अनियन अँड गार्लिक सो हे प्लांट पार्ट यूज मध्ये लक्षात ठेवा सॅफ्रन खूप वेळा येऊ शकतं क्लव येतं मोस्टली आणि बार्क मध्ये येतं बाकीचे कसे आहेत हे सीड फ्रूट वगैरे आहेत ना व्हेजिटेबल मध्ये पण आहे आणि फ्रुट्स मध्ये पण येतात पण बर्ड बार्क आणि फ्लावर हे अनकॉमन आहेत आणि हे खूप वेळा ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं देन नेक्स्ट इज बेस्ड ऑन युअर युटिलिटी टेस्ट इम्पार्टिंग अँड फ्लेवर इम्पार्टिंग स्पायसेस टेस्ट वेगळं असतं आणि फ्लेवर आहे तो वेगळा असतो हे दोन वेगळे कंपोनेंट आहेत बरं का फ्लेवर मध्ये टेस्ट येते आणि अरोमा येतो टेस्ट जी असते ती फ्लेवर मध्ये कन्सिडर केली जाते प्लस अरोमा अरोमा म्हणजे सुगंध एक्झाम्पल तुम्ही बिर्याणी बनवली तर कुकरमध्ये बिर्याणी बनवताना पहिल्या शिट्टीला तुम्हाला काहीच वास नाही येत तिसरी शिट्टी जेव्हा होईल तिसरी चौथी शिट्टी तेव्हा पूर्ण घरभर तुम्हाला तो अरोमा येतो राईट वास यायला लागतो कुक झाल्याचा राईस किंवा ते सगळे जे स्पायसेस आहेत सो दॅट इज युअर अरोमा सो दॅट अरोमा कम्स अंडर युअर फ्लेवर ओके टेस्ट मध्ये फक्त चव असते चव तुम्ही चिली खाल्ली तुमच्या तिखट लागलं जिभेला कांदा लसूणची वेगळी टेस्ट असते चिंच आंबट असते ही टेस्ट झाली सो दिस आर युअर टेस्ट इम्पार्टिंग स्पायसेस मी टॅमरिंड मी चिंच पाण्यात भिजत ठेवली फोडणीत टाकली तर चिंचेचा वास येणार आहे का घरभर नाही येत ओके सो दॅट इज बिकॉज इट इज नॉट गिव्हिंग एनी अरोमा दॅट इज गिव्हिंग ओनली टेस्ट सो दिस इज युअर टेस्ट इम्पार्टिंग स्पायसेस फ्लेवर इम्पार्टिंग स्पायसेस दे गिव्ह टेस्ट प्लस अरोमा त्यांचा टेस्ट पण येतो आणि अरोमा पण येतो हिंगाची फोडणी दिली तुम्ही कार्डमम सिनेमम क्लव जर तुम्ही टाकलं जे भाताला तो वास यायला लागतो ह्या स्पायसेसचा सो दॅट इज बिकॉज दे इम्पार्ट सर्टन फ्लेवर अँड अरोमा ओके सो दिस इज द डिफरन्स कळालं टेस्ट आणि फ्लेवर मध्ये नेक्स्ट बेस्ड ऑन द्या बॉटनिकल क्लासिफिकेशन अगेन यू हॅव मोनोकॉटिलिडॉन्स अँड डायकॉटोलिडॉन्स अंडर मोनोकॉटोलिडॉन्स यू हॅव फॅमिली जिंजिबरेसी विच इन्क्लूड्स जिंजर अँड टर्मरिक एलिएसी अनियन अँड गार्लिक डायकॉटोलिडॉन्स यू हॅव उंबेलिफेरी कोरिएंडर सोलॅनेसी चिली मर्टेसी क्लव लॉरेसी सिनेमन देन यू हॅव पॅपिलिओनेसी फेन्युग्रीक क्रुसिफेरी मस्टर्ड पायप्रेसी ब्लॅक पेपर मिनिस्टी केसी नटमेक रुटेसी करी लीव इरिडेसी सॅफ्रन हे तुमचं मर्टेसी जी आहे दिस इज आय थिंक द फॅमिली ऑफ युअर ग्वावा आणि रुटेसी जी आहे ती फॅमिली तुमची सिट्रसची फॅमिली आहे तुमचं लिंबू संत्रा मोसंबीची फॅमिली जी आहे ती रुटेसी आहे करी लीव ओके नेक्स्ट इज बेस्ड ऑन द फोटो पिरियॉडिक रिक्वायरमेंट शॉर्ट डे प्लांट्स अँड लॉंग डे प्लांट्स एंड डे न्यूट्रल प्लांट्स शॉर्ट डे प्लांट्स अनियन लॉन्ग डे प्लांट्स गार्लिक अँड चिली अँड डे न्यूट्रल प्लांट्स यू हॅव कॅप्सिकम अँड बेसिल एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवाल नाव लास्ट इज क्लासिफिकेशन ऑफ युअर प्लांटेशन क्रॉप्स एक मिनिट मला जरा तुमची अटेंडन्स घेऊन दे
So again, here you have monocotyledons and dicotyledons. So monocot, we know coconut, areca nut. Magashi areca nut kunitari sangitla spice made. So it comes under plantation crops. Okay. Dicotyledons you have again plantation crops manje kaya apla classification apan kaya manto definition made. Ki they are grown under large scale. Plantations madhi grow kele jata and they require some kind of processing. Most of them require processing before they are used. Barobar, the black pepper again will come under plantation crop also. Kanka hai coconut wagere cha plantations madhi hai grow kele jata. Then tea, black pepper chi family is Piperaceae, tea, Thiaceae, chaha che maye apan bakto, plantation of teas. Then you have clove, Myrtaceae, cinnamon Lauraceae, cocoa, Sterculiaceae, cocoa pasun apan chocolate banoto, cocoa powder, Anacardiaceae, cashew nut, Anacardiaceae is also the family for mango, Moraceae, rubber, Myristicaceae, nutmeg, and Rubiaceae, coffee. Hey, hejatle tumhi idhar bagitle ta kai kai plantation crops are also included under spice crops because mainly they are cultivated under plantations of coconut or areca nut. He coconut areca nut cha plantation madhi henna support kiwa khali grow kele jata tyamule he plantation crops madhe pan yetat on the base. Ha areca nut manje kay ast supari. Areca nut manje tumchi supari. Okay ma'am. Supari chi dhada astat barobar plantations madhe te grow kele jatat coconut sarke ani supari apan spice madhe nahi vaprat. सुपारी आपण फक्त रिलीजियस पर्पस किंवा खायला वगैरे वापरली जाते. माउथ फ्रेशनर वगैरे मध्ये सुपारी वापरली जाते. ओके अँड इट हॅज रिलीजियस व्हॅल्यू ऑल्सो. तुम्ही ते जेव्हा लिहिता ना इम्पॉर्टंट स्कोप रिलीजियस व्हॅल्यू मध्ये तुमचा काय नारळ आणि अरेका नट दोघं येतात. नारळ पण आपण पूजेला वगैरे वापरतो, अरेका नट पण आपण पूजेला वापरतो. ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ बिहेवियर अगेन सेम थिंग वाईन श्रब अँड ट्रीज. वाईन मध्ये बिटल वाईन तुमची खायची पानं विड्याची पानं बिटल वाईन अँड देन ब्लॅक पेपर. हे कोपऱ्याला जे आहे दिस इज युअर ब्लॅक पेपर वाईन. हे तर ब्लॅक पेपर आहे. ओके देन यू हॅव श्रब टी कॉफी. टी कॉफीची हाईट जास्त वाढत नाही, ते श्रब मध्ये असतात. आणि ट्रीज मध्ये येतं तुमचं नटमेग येईल, तुमचं कोकोनट येईल. ओके कॅश्यू नट. कॅशुनटची पण मोठी झाडे असतात. वी ऑलरेडी सॉ कॅशुनट वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया इन गोवा अँड इन कोस्टल महाराष्ट्र बाय पोर्तुगीज. नेक्स्ट कॅशुनट आपण फ्रूट क्रॉप मध्ये पण बघितलं आणि त्याचं नट म्हणून कन्झ्युम केलं जातं. आणि कॅशुनट मध्ये जे वरचं फळ असतं बरोबर, कधी बघितलंय का कॅशुनटचं फळ? येस मॅम. येस मॅम. कॅश्यू ऍपल म्हणतात. कॅश्यू ऍपल म्हणतात. येल्लो किंवा रेड कलरचं कॅश्यू ऍपल असतं. सो दॅट कॅश्यू ऍपल इज अ थॅलमस अँड द ऍक्च्युअल फ्रूट इज द कॅश्यू नट. जे नट आहे ना दॅट इज द ऍक्च्युअल फ्रूट. आणि ते वरचं जे आहे ते थॅलमस असतं किंवा रिसेप्टिकल असतं. दॅट एनलार्जेस अँड दॅट इज कॉल्ड ॲज कॅश्यू ऍपल. अँड देन लास्ट वन इज बेस्ड ऑन द युटिलिटी. फॉर वॉट पर्पज दे आर बिंग युज्ड. They are classified as for food or industrial purpose. Cashew nut, coconut, tumhi food sathi vaparla jatam. Okay, jevanat apan te vaparto. Industrial madhe tumche eta rubber, areca nut, oil palm. Industrial manje ka apan directly te khat nahi. Oil palm apan directly khat nahi. Tala apan process karun khato. Okay, areca nut and rubber. Rubber che pan plantation astat. Tumcha rubber ghe, te milky exude astat. ते घेऊन ते यू प्रोसेस इट अँड मेक रबर. सो दिस इज यूज फॉर इंडस्ट्री. कुठले तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ते वापरलं जातं, प्रोसेस केलं जातं आणि मग ते तुम्ही कन्झ्युम करता. नेक्स्ट इज बेस्ड ऑन द एक्सटेंट ऑफ ग्रोईंग. कुठल्या टाईपच्या ग्रो केलं जातं, तुम्ही कशामध्ये तुम्ही ग्रो करता. होमस्टेड प्लांटेशन और इस्टेट प्लांटेशन. म्हणजे घरामागची प्लांटेशन. होमस्टेड म्हणजे काय? घराच्या अवती भोवती जी जागा असते. कोकणात वगैरे गेलं तर घराच्या अवती भोवती, तुम्ही केरला मध्ये गेलं तर तुमचे हे प्लांटेशन असतात, कोकोनट ब्लॅक पेपर वगैरे. सो इन दॅट इफ युअर कल्टिवेटिंग देन इट बिकम्स युअर होमस्टेड प्लांटेशन. घराच्या बॅकयार्ड मध्ये किंवा घराच्या आजूबाजूला तुम्ही ग्रो करता तर दॅट इज होमस्टेड प्लांटेशन.
इस्टेट प्लांटेशन म्हणजे काय टीचे इस्टेट असतात कॉफीचे इस्टेट असतात लार्ज एरिया कुठल्या तरी एका माणसाच्या अंडर किंवा एका कंपनीच्या अंडर ती मोठी फील्ड असते आणि त्याच्यात तुम्ही ते कल्टिवेट करतात दॅट बिकम्स इस्टेट तर टी इस्टेट आपण खूप वेळा ऐकतो टी प्लांटेशन किंवा कॉफी इस्टेट सो साऊथ इंडियामध्ये किंवा नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये यू हॅव लॉट ऑफ टी प्लांटेशन फेमस टी कुठली आहे बरं इंडियाची कुठली ऐकलंय का नाव तुम्ही आसाम आसाम नाही सिटीचं नाव कुठली ऐकलंय का दार्जिलिंग टी दार्जिलिंग व्हेरी फेमस ऑल अक्रॉस द वर्ल्ड दार्जिलिंगची टी असते तर दॅट इज दॅट विल कम अंडर एस्टेट प्लांटेशन ओके भरपूर जागा एकाच्या मालकीची किंवा कॉपरेटिव्हच्या कॉपरेटिव्ह सारखे घेतलेली असते अँड देन यू आर कल्टिवेटिंग दिस ऑन लार्ज स्केल टी कॉफी रबर ओके नेक्स्ट इज इवन तुमचं ह्याच्यामध्ये कॅशुनट पण येऊ शकतं कॅशुनट होम मध्ये पण जाईल कॅशुनट इस्टेट मध्ये पण जाईल ओके नेक्स्ट इज बेस्ड ऑन इंटेन्सिटी ऑफ कल्टिवेशन सिंगल स्टोरीड अँड मल्टी स्टोरीड एक्झाम्पल सिंगल स्टोरीड स्टोरीडचा एक्झाम्पल आहे क्लव आणि नटमेग मल्टी स्टोरीड कोकोनट नाऊ लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज सिंगल स्टोरीड सिंगल म्हणजे काय स्टोरी म्हणजे काय मजला इंग्लिशमध्ये स्टोरीड वन स्टोरीड बिल्डिंग मल्टी स्टोरीड बिल्डिंग आपण म्हणतो म्हणजे मजला किंवा हाईट म्हणू शकता इथे तुम्ही ओके सिंगल स्टोरीड म्हणजे काय हे एकटेच ग्रो केले जातात क्लव आणि नटमेग दिस आर श्रब्स बरोबर त्यांची हाईट जास्त नसते आणि ते इंडिव्हिज्युअली ग्रो केले जातात ऍज कम्पेअर टू दॅट कोकोनट इज ग्रोन ऍज अ मल्टी स्टोरीड प्लांटेशन ऑर कल्टिवेटेड ऍज अ मल्टी स्टोरीड फॉर द पर्पज ऑफ ग्रोईंग सेव्हरल क्रॉप्स एक्झाम्पल हे मल्टी स्टोरीड प्लांटेशन आहे कोकोनटचं इथे पण तुम्ही पिक्चर मध्ये बघता इथे तुम्हाला कोकोनटचं झाड दिसतंय त्याच्यावरती कुठली तरी वेल चालली आहे इथे बनानाचं दिसतंय इथे पायनॅपल दिसतंय परत इथे कुठले तरी श्रब्स दिसतायत सो दिस इज मल्टी स्टोरीड प्लांटेशन एक्झाम्पल कोकोनटची हाईट उंच असते खूप बरोबर खूप उंचीला जातो त्याच्या खालोखाल त्यांनी मग आपण काय लावलं बनाना लावलं त्याच्या खालोखाल आपण काय लावलं पायनॅपल लावलं कोकोनट वरती आपण वेल चढवली सो डिफरंट हाईट यू आर ग्रोईंग प्लांट्स ऑफ डिफरंट हाईट मल्टी स्टोरीड लेवल यू आर क्रिएटिंग इन दिस प्लांटेशन म्हणून कोकोनट सोबत तुमचं काय काय ग्रो होतं बीटल तुमची बीटल वाईन किंवा तुमचं ब्लॅक पेपर बरोबर ज्या वेली आहेत त्या कोकोनट वरती चढवल्या जातात म्हणून ते प्लांटेशन क्रॉप मध्ये येतात ओके इन बिटवीन यू कॅन ग्रो पपया यू कॅन ग्रो युअर बनाना ओके देन इन बिटवीन टू कोकोनट ट्रीज यू कॅन ग्रो युअर पायनॅपल देन यू हॅव युअर ग्राउंडनट्स किंवा पीनट्स सो दिस बिकम्स इंटरक्रॉपिंग सिस्टम मल्टी स्टोरीड सिस्टम ओके दॅट्स वाय कोकोनट विल कम अंडर दिस एक्झाम्पल ओके कळालं तुम्हाला सिंगल स्टोरी आणि मल्टी स्टोरी काय आहे पीनट तुमचं ग्राउंडनट हे ॲग्रोनॉमिकल क्रॉप आहे पण ते पण तुम्ही इंटरक्रॉपिंग वगैरे मध्ये वापरू शकता मल्टी स्टोरीड लेवल तुम्हाला म्हणजे जागेचा पूर्णपणे उपयोग तुम्ही करून घेताय ओके सो दिस इज क्लासिफिकेशन सो वी हॅव कम्प्लीटेड आवर क्लासिफिकेशन चॅप्टर वी स्टडीड फ्रूट क्रॉप्स व्हेजिटेबल क्रॉप्स फ्लावर स्पायसेस अँड प्लांटेशन क्रॉप्स सो नाऊ वी विल गो टू आवर टुडेज कालचा व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी यू कॅन चेक द व्हिडिओ आणि काल थोड्या मुलांचा जे पार्ट राहिलेला होता तो आपण एंडिंगला कव्हर करू अँड लेट्स मूव टू टुडेज प्रॅक्टिकल दिस इज आयडेंटिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आपण आता जे सगळं बघितलं इन शॉर्ट दिस इज नथिंग बट बॉटनिकल क्लासिफिकेशन and then in detail you are studying different parts of it to he tumhala asa chart dila jail you have fruit crops then you have your vegetable crops then you will have your flower crops okay seed and spices hejat apan cover kelele nahiye three categories ahet heja madhe tumhala tumche roll numbers bhetlele ahet correct yes ma'am ho ma'am okay sir tar ya exercise madhe
all this information is given, but from the point of view for this course, I will be asking you only a common name, crop manje tumcha common name, then botanical name, that is your scientific name, genus and species, then your family. हे तुम्हाला पार्ट असलंच पाहिजे सगळ्या क्रॉप्स, तुमचं बॉटनिकल नेम, युअर फॅमिली आणि कॉमन नेम. ओके, देन इन दिस कोर्स वी विल बी आस्किंग यू मेथड ऑफ प्रोपोगेशन. आपला एक चॅप्टर आहे प्रोपोगेशन वरती, तर त्या बेसिस वरती वी विल आस्क यू द मेथड ऑफ प्रोपोगेशन. ओके, अँड देन व्हरायटीज, फेमस व्हरायटीज. आपल्याला मँगोची माहिती, अल्फान्सो आहे, केसर आहे, तुमचा रत्ना सिंधू आहे कोकणातला, तोतापुरी आंबा आहे, बरोबर. सो दिस यू हॅव टू नो द व्हरायटीज ऑफ दॅट फ्रूट क्रॉप किंवा व्हेजिटेबल क्रॉप. अँड देन फायनली स्पेसिंग, आपण मगाशी जे बघितलं व्हेन यू ग्रो क्रॉप्स यू कीप सर्टन डिस्टन्स बिटवीन देम. एक्झाम्पल, हे कोकोनट आहे, हा कोकोनट आणि सेकंड कोकोनट मध्ये 10 मीटरचा अंतर असतो. कोकोनट प्रिफरेबल 9 to 10 meters स्पेसिंग. ओके, सो कोकोनटची स्पेसिंग काय झाली, 10 by 10, 10 by 10 ह्याची, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो ह्याची स्पेसिंग झाली 10 meters by 10 meters. तर तशीच तुमची बाकीच्या क्रॉप्स मध्ये पण बघितली जाते. एक्झाम्पल पपया असेल, पपयामध्ये तुमची स्पेसिंग 5 by 5 meters असेल किंवा 3 by 3 meters. ओके, पायनॅपल मध्ये तुमची 90 centimeters, अशी वेगवेगळी टाईपची तुमची स्पेसिंग असते. तीच आपल्याला इथे क्लासिफिकेशनच्या ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायची आहे. बनानामध्ये 2 by 2 meters. ओके, मॅन्युअर फर्टिलायझर, ईल्ड, पेस्ट आणि डिझीज, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये विचारणार नाही, कारण का हे जे आहे हे तुम्हाला पुढच्या वर्षीच्या जेव्हा कोर्सेस येतील त्याच्यात हे कव्हर केलं जातं. पण हा तुम्हाला चार्ट आम्ही दिलेला आहे की हा चार्ट तुम्हाला जेव्हा पुढे कोर्सेस येतात, फ्रूट क्रॉप्स वरती कोर्सेस आहेत किंवा व्हेजिटेबल क्रॉप्सचे जे इंडिव्हिज्युअल कोर्सेस आहेत, तेव्हा पण तुम्ही हा चार्ट रेफर करू शकता. ओके, सो इन दिस यू आर गोइंग टू स्टडी क्रॉप, हाऊ द क्रॉप लुक्स, व्हॉट इज द बॉटनिकल नेम, व्हॉट इज द फॅमिली, डिफरंट मेथड्स. एक्झाम्पल, कधी मँगो यू कॅन ग्रो इट बाय सीड, और मँगो यू आर ग्रोईंग इट बाय ग्राफ्टिंग. कलम, आपण आंब्याची कलम विकत आणतो, ग्राफ्टिंग. सो लाईक दॅट यू कॅन प्रोपोगेट द मँगो. व्हरायटीज वी ऑलरेडी सॉ. पॉली एम्ब्रॉयनिक म्हणजे काय, हे आपण नंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, अँड देन स्पेसिंग, आंब्याचं पण स्पेसिंग 10 by 10 meters असतं. किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंग, जे डॉर्फ जे प्लांट्स असतात, व्हरायटीज, एक्झाम्पल आम्रपाली, ज्यांची हाईट फार छोटी असते, इन दॅट केस यू कॅन यूज सच डॉर्फ व्हरायटीज फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग. मग त्यांचा डिस्टन्स काय असतो, 1.6 by 1.6 meters किंवा 2 by 2 meters. ओके, असं तुम्हाला हे सगळ्या फ्रूट क्रॉप्स बघायचं आहे. बनाना, मुसा पॅराडिसिका, बॉटनिकल नेम, फॅमिली मुसेसी. Usually we cultivate it using rhizomes or suckers. And then there are varieties, Basrai, Shrimanti, Velchi, Safed 9, Grand 9, Safed Velchi. And planting distance is 2 by 2 meters or 1.8 by 1.8 meters. Okay. आता तुम्हाला हे जे क्लासिफिकेशन आहे, हे तुम्हाला मी असाइनमेंट म्हणून देणार आहे. तुम्ही असाइनमेंट मध्ये काय कराल, आय शो यू. हा व्हिडिओ पण मी शेअर करते तुमच्या सोबत, बट वी विल जस्ट वॉच दिस व्हिडिओ अँड यू हॅव टू डू सिमिलर थिंग. दिस इज युअर आयडेंटिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. आपण फक्त फ्रूट क्रॉप्स घेतलेले. तुम्हाला जी एक्सपेरिमेंट मी जी असाइनमेंट देणार आहे, त्याच्यामध्ये मला तुमच्याकडून असे पिक्चर्स पाहिजे, त्या त्या फ्रूट क्रॉप्सचे मला पिक्चर्स पाहिजे, त्यांचे लीव्स, त्यांचे फ्लावर्स आणि त्यांचे फ्रूटचे इमेजेस, हे तुम्ही इन्क्लूड करायचे. आंबा दिला तर आंब्याचे लीव्स कसे दिसतात, आता तुम्हाला आंबा माहिती आहे कसा दिसतो,
त्यामुळे तुम्हाला आंबा एवढा इम्पॉर्टंट नाही वाटणार. आंबा मग तुम्हाला सपोर्टा चिक्कू, चिक्कूची लीव्स कसे दिसतात, चिक्कूचे फ्लावर्स कसे दिसतात, चिक्कूचे फ्रुट्स कसे दिसतात, किंवा चिक्कूचं झाड हाईट मध्ये कसं आहे, कम्प्लीट झाडाचा पण तुम्ही फोटो टाकू शकता. सो दिस विल बी युअर असाइनमेंट. वेगवेगळे व्हरायटीज असतात, त्याचे कलर्स कसे दिसतात, कुठल्या कलरची व्हरायटी आहे, असं काहीतरी जे सेपरेट असेल ते तुम्हाला गुगल करायचे पिक्चर्स आणि ते तुम्हाला प्रॉपरली वर्ड फाईल मध्ये किंवा पीपीटी मध्ये टाकायचे आहे. ते मी परत एक्सप्लेन करते. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे वेगवेगळे जे फ्रूट क्रॉप्स आहेत, वेजिटेबल क्रॉप्स आहेत, ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. One second. मॅम मी फक्त फ्रूट क्रॉप्स करायचे. ओके, कोण काय बोललं का, काय विचारलं मॅम? म्हटलं हे फक्त फ्रूट क्रॉप्स करायचे का? नाही, मी सांगते. आता तुम्ही एकूण 140 स्टुडंट्स आहात, 120 रेग्युलर स्टुडंट्स आहात. ओके, आपल्याकडे तीन कॅटेगरीज आहेत. तर पहिल्या 40 मुलांनी रोल नंबर 1 to 40, रोल नंबर 1 to 40 तुम्ही फ्रूट क्रॉप्स करायचे. ही जी शीट आहे ही मी तुम्हाला अपलोड करेल गुगल क्लासरूम मध्ये. ह्याच्यामध्ये जेवढे फ्रूट क्रॉप्स दिलेले आहेत, करेक्ट, मँगो, बनाना, ग्रेप, सपोटा म्हणजे चिक्कू, ग्वावा, पपया, मँडरिन, मँडरिन म्हणजे तुमचा ऑरेंज, स्वीट ऑरेंज म्हणजे मोसंबी, ऍसिड लाईम, बेर, हे जेवढे फ्रूट क्रॉप्स आहेत हे रोल नंबर 1 to 40 यांनी ह्या फ्रूट क्रॉप्सचे इमेजेस कलेक्ट करायचे. मग मी सांगितल्याप्रमाणे मँगोचं मोठं झाड पहिले एक पिक्चर टाकाल, मग त्याच्यानंतर लीव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स. ठीक आहे, हे जे पिक्चर्स टाकून त्याच्यामध्ये तुम्ही ही इन्फॉर्मेशन इन्क्लूड करायची. तुम्ही मोबाईल मध्ये पण करू शकता, तुम्ही वर्ड फाईल मध्ये करू शकता, पॉवर पॉइंट मध्ये करू शकता, तुमच्याकडे जे रिसोर्स अवेलेबल आहे ते तुम्ही करू शकता. मोबाईल मध्ये कोलाज करता येतं तुम्हाला पिक्चर्स, बरोबर, कोलाज असतं, माहिती आहे ना सगळ्यांना? नाही माहित मॅम. कोलाज म्हणजे काय, की 4-5 पिक्चर्स एकत्र करून तुम्ही एका फ्रेम मध्ये घेता त्याला. हा, कोलाज. हा, ते बघाल तुम्ही कोलाज कसं करायचं, किंवा तुमच्या क्लासमेट्सला फोन करून विचारा. जरी कळालं नाही, गुगल करा हाऊ टू कोलाज इमेजेस इन मोबाईल. तर तसे कोलाज करायचे इमेजेस, मग मँगोचे एकसाथ इमेज कोलाज कराल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप करता येतं, बरोबर, तुम्ही इमेज मध्ये टाईप पण करू शकता. मग तिथं तुम्ही बॉटनिकल नेम आणि फॅमिली हे टाईप करायचं. हे झालं मँगो. हा, मग बनानाचा पण सेम थिंग, तुम्ही बनाना एक मोठ एंटायर बनाना प्लांट, मग तुम्हाला कळेल की बनानाची हाईट किती येते, मग बनानाचे लीव, बनानाचं फ्लावर आणि फायनली बनानाचं फ्रूट, असे 4 इमेजेस तुम्ही इन्क्लूड करायचे. अगेन बॉटनिकल नेम अँड फॅमिली. ओके, व्हरायटी इन्फो पण तिथे मेन्शन करायची. फक्त तुम्ही बॉटनिकल नेम आणि फॅमिली करा. ठीक आहे, बॉटनिकल नेम आणि फॅमिली करा. हा चार्ट तर मी तुम्हाला देणारच आहे, बाकीची इन्फो तिथे मेन्शन नाही करायची. नका करू, हे आपण जेव्हा तुमचं प्रोपोगेशन आपण शिकणार ना तेव्हा आपण हे परत बघू, प्रोपोगेशन मेथड्स ऑफ. आता मी तुम्हाला सांगितलं कटिंग म्हणजे काय, ग्राफ्टिंग, सकिंग, हे तुम्ही आता तुम्हाला नाही कळणार. जेव्हा आपला हा लेसन होईल ना मेथड्स ऑफ प्रोपोगेशनचा तेव्हा तो आपल्याला कळणार. स्पेसिंग पण, तुमचं लेआउट ऑफ गार्डन असतं, लेआउट ऑफ ऑर्चिड असतं, तिथे तुम्हाला हे स्पेसिंग तुम्हाला कळलं जाईल. हा, व्हरायटीज वाटल्या तर तुम्ही इन्क्लूड करू शकता, पण ही खूप इन्फॉर्मेशन जास्त होईल. ह्या व्हरायटीज तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ओके, मग तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही गुगल करू शकता, बसराई बनानाची व्हरायटी कशी दिसते, सफेद वेलची बघितली का सगळ्यांनी, सफेद वेलची, लाल वेलची, बनाना छोटे फिंगर साईज मध्ये बनाना असतात. येस मॅम. येस मॅम. असतात, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ग्रँड नेन, ती व्हरायटी जी आपण कॉमनली खातो तीही आहे. ओके, हे तुम्हाला तुम्हाला इंटरेस्ट म्हणून तुम्ही हे गुगल करू शकता. अदरवाइज तुम्हाला मेन तुमच्या असाइनमेंट मध्ये बॉटनिकल नेम आणि फॅमिली टाकायची आहे त्या फोटोज मध्ये.
मग ग्रेप्स काय विटीज विनिफेरा विटेसी ओके असं तुम्हाला रोल नंबर 1 to 40 नी हे फ्रूट क्रॉप्स करायचे क्लियर या लिस्ट मध्ये जेवढे फ्रूट क्रॉप्स आहेत ते तुम्ही रोल नंबर 1 to 40 नी करायचे ओके नेक्स्ट रोल नंबर 40 to 80 नी वेजिटेबल क्रॉप्स करायचे टमॅटो टमॅटोचे तुम्ही फ्लावर इन्क्लूड करा लीव्स त्याचे दिसले पाहिजेत आणि त्याचं प्लांट दिसलं पाहिजे आणि फ्रूटचं तुम्हाला माहिती आहे तसं पण तरी पण इन्क्लूड करा हे कशासाठी कारण का जेव्हा तुमची एक्झाम असणार आहे तेव्हा मी टमॅटोचं झाडाचं लीफ टाकू शकते किंवा मी टमॅटोचं फ्रूट टाकू शकते अँड देन आय विल आस्क यू आयडेंटिफाय राईट इट्स बॉटनिकल नेम अँड देन राईट 1 or 2 व्हरायटी किंवा राईट सीड रेट आता ह्याच्यामध्ये वेजिटेबल क्रॉप्स मध्ये तुम्ही काय काय बघणार बॉटनिकल नेम फॅमिली ओके व्हरायटीज इथे मेथड ऑफ प्रोपोगेशन नसते युजली सीडच असतात म्हणून मेथड ऑफ प्रोपोगेशनच्या ऐवजी तुम्ही सीड रेट पाठ करणार आणि स्पेसिंग क्लायमेटची गरज नाही सीझनची गरज नाही मॅन्युअर आणि इल्डची गरज नाही वाटलं असतं जेव्हा मी अपलोड करेल गुगल क्लासरूम मध्ये ह्यांना जेला मी रेड करून ठेवलेलं असेल ते रेड फक्त तुम्ही पाठ करायचं जे रेड नाहीये ते तुम्ही पाठ करायचं नाही ओके हे सॉइल अँड क्लायमेट हे तुम्हाला व्हेजिटेबलच्या कोर्स मध्ये डिटेल मध्ये वापरलं जातं तेव्हा हे आता तुम्हाला विचारून काही उपयोग नाही सीझर मॅन्युअर फर्टिलायझर इल्ड हे आता तुमच्या कामाचं नाही फक्त हेच तुम्ही पाठ करायचं या टेबल मधून ओके तर रोल नंबर 41 to 80 ह्यांनी व्हेजिटेबल क्रॉप्स सगळे फोटोज हे करून ठेवायचे ओके रिच गॉड म्हणजे काय बॉटल म्हणजे काय स्पॉन्ज गॉड म्हणजे काय कोणाला क्वेश्चन आहे हा मॅम मग आपण जेव्हा ती पीपीटी करू त्यामध्ये पण मग फक्त बॉटनिकल नेम फॅमिली तेवढंच करायचं का फ्रूटचं पण व्हरायटी सीड रेट ते पण टाइप करायचं नाही तुम्ही फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिली एवढंच टाइप करा कारण का काही काही लोक मोबाईल मध्ये करतील ना मग त्यांना एवढं डिटेल टाइप करता नाही येणार ओके तुम्ही फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिलीज टाकायची म्हणजे तुम्हाला हे आता हे मी सगळ्यांचं कंपाईल करून तुम्हाला पाठवेल मग तुम्हाला फोटोवरून तुमचं हे पाठ झालं पाहिजे की हा बाबा हा टोमॅटो आहे ह्याचं बॉटनिकल नेम लायकोपर्सिकॉन एस्क्युलॅन्टम फॅमिली सोलॅनेसी ओके हे बघून कराल हा चार्ट जुना आहे ह्याच्यात खूप सारे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत मी हे स्पेलिंग मिस्टेक्स करेक्ट करून मग तुम्हाला अपडेट करून पाठवील चार्ट आज उद्यापर्यंत पाठवील आणि तुम्हाला एक आठवडा देईल मी ही असाइनमेंट करायला ठीक आहे त्यामुळे गडबडून जाऊ नका मग रोल नंबर 81 रोल नंबर 81 टू रोल नंबर 120 यू विल डू फ्लावर क्रॉप्स ओके 81 टू रोल नंबर 120 ह्यांनी फ्लावर क्रॉप्स करायचे फ्लावर क्रॉप्स मध्ये पण तुम्ही बॉटनिकल नेम फॅमिली मेथड ऑफ प्रोपोगेशन आणि स्पेसिंग एवढंच करायचं सॉइल अँड क्लायमेट वगैरे करायचं नाही ठीक आहे आणि टाकताना पण फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिली एवढंच त्या असाइनमेंट मध्ये फोटोज मध्ये टाकणार बाकी काहीच ऍड करायची गरज नाही क्लिअर सगळ्यांना यस मॅम यस मॅम कसं पाठवाय वाटलंच तर मी एक एक्झाम्पल म्हणून मी एक स्वतः एक बनवते फोटो तो पण ग्रुप मध्ये टाकेन तसा तुम्ही बनवायचा ओके मॅम हे युजली प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करतो हे प्रॅक्टिकल मध्ये आपण तुम्हाला बाहेर फील्ड वरती घेऊन जातो मग आपण तुम्हाला तिकडे झाड दाखवतो त्यांची पानं दाखवतो तुम्हाला मग काय होतं झाडाची हाईट वगैरे सगळ्या अंदाज येतो आता आपण बाहेर जाऊ शकत नाही पण तुम्ही काय करू शकता तुम्ही ह्याला तुमचं ऑनलाईन गुगल करायचं त्याच्यामुळे तुम्ही गुगल केल्यामुळे तुम्हाला पण ते जास्त लक्षात राहणार मी जर तुम्हाला रेडीमेड प्रोव्हाइड केलं त्या व्हिडिओ सारखं तर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही तुम्ही तेवढं इंटरेस्ट घेणार नाही तुम्ही जेव्हा स्वतः शोधाल तेव्हा तुम्हाला हे जास्त लक्षात राहील आणि सोपं आहे फक्त प्रत्येकाचे झाड त्याचे लीव्स फ्लावर्स आणि फ्रुट्स ह्याचे पिक्चर चार पिक्चर्स एका कोलाज मध्ये टाकायचे बॉटनिकल नेम टाकायचा आणि फॅमिली टाकायची मॅम कधीपर्यंत सबमिट करायचंय आज काय 23 तारीख आहे ना तुम्ही हे एप्रिल एंड पर्यंत करू शकता
तीस पुढच्या चार चार मे पर्यंत करा, तीन मे पर्यंत. ओके, मंडे येतो 3 मेला. मी असाइनमेंट म्हणून गुगल क्लासरूम मध्ये टाकेल आणि तिथे डेडलाईन पण देईल. आज उद्या मी हे अपडेट करून तुम्हाला पाठवून देईल. मग तुम्ही हे जे बॉटनिकल नेम वगैरे, बॉटनिकल नेम लिहिताना कधी पण बॉटनिकल नेम इटॅलिक्स मध्ये असले पाहिजे, माहिती ना सगळ्यांना. तुम्ही लिहिताना पण जेव्हा तुम्ही बॉटनिकल नेम लिहिता, तुम्हाला इटॅलिक्स लिहिता येत नाही, तेव्हा आपण काय करतो त्याला तर तुम्हाला इटॅलिक्स करता येत नसतील तर मेक शुअर यू अंडरलाईन देम. ओके मॅम, डिप्लोमा स्टुडंटने कोणते क्रॉप घ्यायचे? हा, डिप्लोमा स्टुडंट्सला मी असाइनमेंट वाटलंच तर नंतर देईल, ठीक आहे? किंवा डिप्लोमा स्टुडंट्सनी काय करा, तुम्हाला मी मेडिसिनल क्रॉप्स देईल नंतर. आता तुम्ही डिप्लोमा स्टुडंट्स आहेत ना, आता तुमचा एक्झाम येते, त्यामुळे तुम्हाला आता असाइनमेंट नाही देणार. मी डिप्लोमा स्टुडंटची थर्ड सेमिस्टरची एक्झाम आहे, त्यामुळे तुम्हाला आता असाइनमेंट नाही देणार. पण तुम्हाला आपलं मेडिसिनल आणि हे आहेत ॲरोमॅटिक क्रॉप्स, मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक क्रॉप्स आपलं लेक्चर असणार आहे, तेव्हा तुम्हाला मी ते क्रॉप्स देईल, मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक क्रॉप्स. ते तुम्ही करू शकता, म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडून सगळ्यांकडून तुमचे सगळे टाईप ऑफ क्रॉप्सची माझ्याकडे पिक्चर्स येतील आणि ते पिक्चर्स तुम्ही सगळ्यांना मी शेअर करणार आणि अभ्यास करताना तुम्ही तेच पिक्चर्स बघू शकता. बरोबर, तुम्हाला हा 13वा लेक्चर आहे, लेक्चर नंबर 13 आहे मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक क्रॉप्स, तेव्हा तुम्हाला मी ती असाइनमेंट देईल. लक्षात ठेवाल, ती तुम्हाला असाइनमेंट करायची मेडिसिनल क्रॉप्सची. मॅम, हा मॅम, फ्लॉवर्सचे कोणते कोणते पार्ट्सचे फोटो टाकायचे? फ्लॉवर्स मध्ये लीफ आणि फ्लॉवर्स टाका, लीव्स आणि फ्लॉवर टाका, त्याच्यामध्ये फ्रूट वगैरे येत नाही. फ्लॉवर्स मध्ये तुम्ही काय कराल, होल प्लांट, पूर्ण प्लांट फ्लॉवरचं, मग क्लोजअप, त्या फ्लॉवरचा क्लोजअप आणि त्याचे लीव्स असतील तर त्याचा, किंवा ते फ्लॉवर विथ लीव्स असेल ना तसं टाकाल. दाखवते मी एक मिनिट. एक्झाम्पल, हा आतला ट्यूब रोज आहे, बरोबर, हे ट्यूब रोजचं फुल प्लांट आहे, हे पूर्ण प्लांट आहे ट्यूब रोजचं. ट्यूब रोजचा तुम्ही एक क्लोजअप टाकाल फ्लॉवरचा आणि एक फोटो मध्ये त्याचे लीव्स पण दिसतील असं टाका ट्यूब रोजचे. ह्याच्यासाठी कारण का, तुम्ही जर बागेत वगैरे कुठे गेलात, तुम्हाला लीव्स पण माहिती पाहिजे, कारण का ह्या झाडाला जर फ्लॉवर नसेल तर तुम्हाला हा ओळखता यायला पाहिजे. तुम्ही फ्लॉवरिंग सीझन मध्येच गेलात तर तुम्हाला ठीक आहे, हा ट्यूबरोज आहे तुम्हाला कळेल, पण जर ह्या झाडाला फ्लॉवर्स नाही आहेत तर तुम्हाला ट्यूबरोज ओळखता येईल का? नाही. म्हणून तुम्ही लीव्सचे पण फोटो टाकायचे. गुलाबाचं झाड कोणी पण इझिली ओळखू शकतं, त्याला गुलाब जरी नसले तरी गुलाबाचं झाड कोणी पण ओळखू शकतं, झेंडूचं झाड ओळखू शकतं का? त्याला फुलं नसले तरी, कारण का तुम्हाला त्याचे पानं माहिती आहेत कशी दिसतात, म्हणून तुम्ही लीव्स इन्क्लूड करायचे. चिकू चिकू पेरू वगैरे फळं दाखवली तर तुम्ही सगळे ओळखू शकता, पण मी जर त्याचं पान दाखवलं तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आयडेंटिफिकेशन जेव्हा ही एक्सरसाइज असते, तुम्हाला मी प्रॅक्टिकल मध्ये दिलं होतं ना असाइनमेंट, एक मिनिट, तुमची जेव्हा एक्सरसाइज असते तेव्हा मी तिकडे फोटो मध्ये तुम्हाला पान पण टाकू शकते, लीफ टाकू शकते, किंवा मी फ्लॉवर किंवा मी त्याचं फ्रूट टाकू शकते, असे पिक्चर्स टाकू शकते मी. त्यामुळे तुम्हाला त्या झाडाचे सगळे कॅरेक्टरिस्टिक माहिती पाहिजेत. क्लिअर आहे? यस मॅम. यस मॅम. डिप्लोमा वाले जे आहेत त्यांना हे मेडिसिनल प्लांट्स नंतर भेटतील, वेगवेगळे मेडिसिनल प्लांट्स असतात. हे बघा, असं तुम्ही पिक्चर्स आहेत ना, असे तुम्ही कंपाईल करू शकता एकसाथ. चार पिक्चर्स घ्यायचे, एक्झाम्पल सांगते, चार पिक्चर्स आणि मग त्याच्यावरती तुम्ही त्याचा बॉटनिकल नेम आणि फॅमिली टाकायचे. ओके, अजून कुणाला काही डाऊट आहे का?
मैम वेजिटेबल साठी काय काय कोणते कोणते फोटो टाकायचे? वेजिटेबल मध्ये पण तुम्ही वेजिटेबलचं पूर्ण झाड, टोमॅटोचं पूर्ण झाड, ओके, टोमॅटोची पानं, मग त्याचे फ्लावर आणि फ्रूट, असे चार. फ्रूटवाल्यांनी पण पूर्ण झाड, पानं, फ्लावर्स आणि फ्रूट. वेजिटेबल वाल्यांनी पण पूर्ण झाड, पानं, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट. फक्त फ्लावर्स वाल्यांनी होल प्लांट, लीव्स आणि फ्लावर्स, कारण का त्यांना फ्रूट्स येत नाहीत फ्लावर वाल्यांना, किंवा आपण फ्रूट्स पर्यंत त्यांना ठेवत नाही, ओके. त्यामुळे त्यांनी फक्त फ्रूट्स वापरायचे नाहीत, नाहीतर सगळ्यांना ते पूर्ण झाडाचा एक पिक्चर टाका, क्लोजअप त्याच्या पानाचा एक पानाचा पण फोटो टाकाल आणि मग फुलांचा फोटो टाकाल. मॅडम काल तुम्ही जी क्विज टाकली होती ना, ती एकदा सबमिट केल्यानंतर पुन्हा उघडली तर ती ब्लँकच दिसते. ब्लँक वाली म्हणजे तू परत म्हणजे सबमिट केल्यानंतर तीच क्विज परत ओपन केली तर का? हो. क्वेश्चन्स दिसतायत ना? हो म्हणजे म्हणजे क्लो म्हणजे हे दिसते, ते खाली दिसते, भरलेली दिसत. हा तुमचे आन्सर दिसत नाहीत ना? हा हा. ब्लँक क्विज म्हणजे काय? त्याच्यात क्वेश्चनच नाहीयेत. तुमची अनआन्सर्ड क्विज म्हणजे तुम्ही ती 10 वेळा जरी घेतली ना, तुम्हाला ती ब्लँकच दिसणार. तुमचे आन्सर्स, तुम्हाला क्विज सॉल्व केल्यानंतर आन्सर्स आले का लगेच, तुम्हाला किती मार्क्स पडले वगैरे? यस मॅम. आलेत मॅम. ते एकदा सबमिट झाली तुम्ही परत आलेत. हा एकदा सबमिट झाली ना, ती एकदा सबमिट झाली परत तुम्ही ओपन केली ना, तुम्हाला अशी ब्लँकच दिसणार. ती तुम्ही परत सॉल्व करावी लागते. ती तुम्हाला अशी फुल सबमिट केलेली तशी नाही दिसत. आणि मल्टिपल मी ही ओपन ठेवली आहे की तुम्ही त्याला मल्टिपल टाइम सॉल्व करू शकता. किंवा मी वाटलंच तर कधी काय होतं, चुकून एकदा गडबडीत कुठली तरी सबमिट होते किंवा इनकम्प्लीट सबमिट होते, तेव्हा तुम्ही परत एकदा ती क्विज सॉल्व करू शकता. ओके ओके. पण ती एम्प्टीच दिसणार. तुम्ही 10 वेळा जरी ओपन केली ना, ती एम्प्टीच दिसणार. आता हे टोमॅटो आहे तर आपल्याला माहिती, टोमॅटोच्या लीव्स वरून आपण टोमॅटोचं झाड ओळखतो. तर असं तुम्ही एक होल पिक्चर टाकाल टोमॅटोचा झाडावर, झाड प्लस त्याचे फ्रुट्स आहेत, फ्लावर्स आहेत. मग एक पिक्चर नुसतं त्याच्या फ्रुट्सचा टाकाल आणि एक त्याच्या फ्लावर्सचा टाकाल. टोमॅटोची फ्लावर्स, ब्रिंजलची फ्लावर्स हे सिमिलर दिसतात, त्यांची फॅमिली सेम आहे. त्यांची ह्यांची फ्लावर्स सिमिलर टाईप दिसतात किंवा त्यांचा स्ट्रक्चर सिमिलर असतो, ते तुम्ही बघून घ्याल. ब्रिंजलची टोमॅटोची येल्लो आहेत, ब्रिंजलची काही व्हाईट पर्पल दिसतात, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला फ्लावर पण इन्क्लूड करायचे. पम्पकिनची फ्लावर कसे आहेत, कुकुरबिट्स मध्ये सगळे फ्लावर सिमिलर दिसायला लागतात, त्यामुळे तुम्हाला ते माहिती पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? यस मॅम. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे का? यस मॅम. क्वेश्चन नसेल तर वी हॅव कम्प्लीटेड प्रॅक्टिकल एक्सरसाइज नंबर 1 अँड प्रॅक्टिकल एक्सरसाइज नंबर 2. ओके, काल ज्या मुलांना पॉवर पॉइंट मध्ये जे ग्राफ शेअर होते ज्यांचं ते राहिलं होतं ते थांबू शकतात, बाकीचे लीव करू शकतात. किंवा ज्यांना परत ऐकायचं असेल ग्राफ शेअर ते थांबू शकतात, बाकीचे लीव करू शकतात. तुमची अटेंडन्स घेतलेली आहे मॅम. मिनिमम किती फ्लावर्स घ्यायचे? सगळे त्या लिस्ट मधले सगळे करायचे. ओके मॅम. त्या लिस्ट मध्ये जेवढे आहेत तेवढे सगळे तुम्ही करायचे आहेत पिक्चर्स प्रत्येकानी. मॅम पीडीएफ फॉर्म मध्ये करायचे का? त्याला पीडीएफ करू शकता तुम्ही. आधी मॅम कुठे पाठवायचे मॅडम ते ना? थांबा, सगळे आहेत का गेले निघून? आहे आहे मॅडम. आहे थांबा मला आधी बघून देत. हे तुमचा आपला कोर्स आहे, ठीक आहे, गुगल क्लासरूम आहे तुमचा. क्लासरूम मध्ये क्लासवर्क मध्ये तुमची मी असाइनमेंट बनवणार. ओके, आणि मग तिकडे तुम्हाला सबमिट किंवा अपलोड बटन येणार. इथे असंच एक असाइनमेंट म्हणून दिसणार तुम्हाला. ठीक आहे, असाइनमेंट म्हणून तुम्हाला दिसेल.
प्रॅक्टिकल नंबर टू असाइनमेंट आणि मग तिकडे तुम्ही अपलोड करू शकता. तिथे बटन असेल कुठेतरी अपलोड द असाइनमेंट, ओके, मग तिकडे तुम्ही अपलोड करायचे गुगल क्लासरूम मध्ये. पीपीटी अपलोड केलं तरी चालेल? पीपीटी करा, वर्ड फाईल करा, तुम्हाला फोटोज करायचे असेल फोटोज करा. पण हे पण एक बघा, तुमचा रोल नंबर आणि तुमचं नाव टाकाल त्याच्यामध्ये. मेक शुअर यू इन्क्लूड युअर रोल नंबर अँड नेम. पीडीएफ असाइनमेंट करू शकता, वर्ड फाईल मध्ये असाइनमेंट करू शकता, पॉवर पॉइंट मध्ये असाइनमेंट करू शकता, किंवा हे फोटोज जे आहेत कोलाज, ते फोटोज पण तुम्ही कोलाज एकानंतर एक एकानंतर एक करून त्याचे पण तुम्ही हे करू शकता, पीडीएफ बनवून पाठवू शकता. रोल नंबर टाकाल, नेम आणि रोल नंबर पण असाइनमेंट मध्ये इन्क्लूड कराल, ओके. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय ना, AKN 2021 किंवा 2020 जो नंबर दिला असेल तो. क्लिअर सगळे? येस मॅम. हो, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जे नवीन आता रिसेंटली भेटलेत ना तेच टाका. परवा चेंज झाले मॅडम. हो, परवा चेंज झाले, जे झाले ते वापरा, आधीचे नका वापरू. मॅम, द थिंग्स यू हॅव मार्क्ड रेड इन द वर्ड फाईल दॅट आर इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, वॉट एव्हर इज मार्क्ड इन रेड, only that thing you have to study in this exam for this course. I will not ask you questions on soil and climate, season, manures and yield. Okay. त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाणार नाही. Only botanical name, family, varieties, seed rate किंवा method of propagation and spacing. Okay? Only this will be asked. Okay. Most मेजरली तुम्हाला तुमचे बॉटनिकल नेम आणि फॅमिली ही पार्ट असलीच पाहिजे. किंवा जेव्हा पण आपण विचारतो आयडेंटिफिकेशनला तेव्हा तिकडे हेच विचारतो, बॉटनिकल नेम किंवा फॅमिली हे मोस्ट कॉमनली पहिला क्वेश्चन हाच असतो. आणि मग सेकंड क्वेश्चन विल बी राईट टू व्हरायटीज किंवा राईट सीड रेट किंवा राईट स्पेसिंग हे असत. फ्लॉवर मध्ये कोणतं कोणतं टाकायचं? बॉटनिकल नेम, त्याच्यानंतर फॅमिली, मेथड ऑफ प्रोपोगेशन आणि अजून नाही. असाइनमेंट साठी तुम्हाला फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिलीच टाकायची आहे. असाइनमेंट मध्ये फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिली. अभ्यास करताना तुम्हाला व्हरायटीज, मेथड ऑफ प्रोपोगेशन आणि स्पेसिंग करायचं. पण हे तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये नाही टाकलं तरी चालेल, कारण का तुम्हाला तेवढी जागा भेटणार नाही, ते खूप कंजेस्टेड होईल, मग तुम्हाला ते नीट बघता येणार नाही. म्हणून फक्त बॉटनिकल नेम आणि फॅमिलीज टाकायची असाइनमेंट मध्ये. पण अभ्यास करताना व्हरायटीज, मेथड ऑफ प्रोपोगेशन आणि स्पेसिंग हे पण करायचं. मी असाइनमेंट टाकताना डिटेल मध्ये लिहिते तुम्हाला काय काय इन्क्लूड करायचंय, तुम्ही ते परत वाचा. आणि तरी कन्फ्युजन असेल तर आपलं लेक्चर होईल मंगळवारी, तेव्हा परत विचारलं तरी चालेल. मॅम, एका पेजवर एकच व्हेजिटेबल टाकायचंय का? तसं करू शकता. एका पेज वरती एक, चार फोटो एका पेज मध्ये बसत असतील तर एका पेज मध्ये चार, किंवा पिक्चर मध्ये एका पेज वरती एका स्क्रीनशॉट मध्ये किंवा एका इमेज मध्ये तुमचं एकच व्हेजिटेबल टाका. जर वर्ड फाईल मध्ये करत असाल तिथे एका पेज मध्ये तुम्ही दोन व्हेजिटेबल्स किंवा हे इन्क्लूड करू शकता. वरती चार पिक्चर्स, खाली चार पिक्चर्स, तुम्हाला जे इझी जाईल तसं. पॉवर पॉइंट मध्ये एका स्लाइड वरती एकच क्रॉप, मल्टिपल घालू नका. तुम्हाला ते बघता यायला पाहिजे, तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला ते वाचता यायला पाहिजे, बघता यायला पाहिजे. त्यामुळे कंजेस्टेड करू नका. मोठे मोठे पिक्चर्स जसे बसतील तसे एका पेज वरती चार पिक्चर्स, एका स्लाइड मध्ये चार पिक्चर्स तसेच करा. अजून क्वेश्चन आहे का कुणाला? नो मॅम. No, ma'am. Can you explain single storied? 1 minute. Single storied म्हणजे काय? ते एकच लेवल त्यांची ग्रोथ असते, त्यांच्यात आपण दुसरं काही इन्क्लूड करत नाही. एकच झाड ग्रो केलं जातं, ओके. मल्टिपल क्रॉप्स तुम्ही घेत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे
चहाच्या बागेमध्ये आपण चहाचीच झाडं घेतो. कॉफी जेव्हा आपण लावतो कॉफीचं प्लांट तेव्हा कॉफीची झाडच घेतो आपण. ओके, तशा टाईपमध्ये तुमचं नटमेग एक आहे, कारण का नटमेग इज अ श्रब. ओके, नटमेग आणि तुमचं क्लव. तुम्ही तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल ना कधी पण गुगल करायचं, तुमचं झाड तुम्हाला माहिती नाही ना नटमेग कसं दिसतं झाड, तर नटमेगचं झाड जर तुम्ही बघितलं तुम्हाला अंदाज येईल की कसं आहे ते झाड आणि त्याच्यामुळे ते झाड एकटत का ग्रो होत. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी झाड घेऊ शकत नाही नटमेग. आता दिस इज युअर नटमेग प्लांट. ओके, तर ह्याची हाईट जास्त नाही, आंब्याच्या झाडासारखं नाहीये. मग ह्याच्यामध्ये तुम्ही नटमेगची ह्याच्यामध्ये तुम्ही वेल चढवू शकत नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काही घेऊ शकत नाही. हे सिंगल स्टोरीड होत, एकच स्टोरी, ह्याच्यात दुसरी लेवल नाहीये कुठली. नटमेग म्हणजे नटमेगच आहे. ओके, त्यामुळे नटमेग बिकम्स सिंगल स्टोरीड क्रॉप. तुम्ही नटमेगला वाटलंच तर मध्ये इथे घालू शकता, पण कोकोनट, कोकोनट बिकम्स युअर मल्टी स्टोरीड क्रॉप. ऑन कोकोनट यू कॅन रेज युअर बीटल वाईन, यू कॅन रेज युअर क्लव्स. इन बिटवीन द प्लांटेशन ऑफ कोकोनट यू कॅन ग्रो मल्टिपल अदर क्रॉप्स, बनाना वगैरे आहे, पायनॅपल आहे. त्यामुळे हे मल्टी लेवल तुम्ही कोकोनट प्लांटेशन मध्ये करू शकता, तसं तुम्ही क्लव्हच्या प्लांटेशन मध्ये किंवा नटमेगच्या प्लांटेशन मध्ये करत नाही. काय आलं मॅम? मोनोकॉटोलिडॉन आणि डायकॉटोलिडॉन समजवता का एकदा? मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये ना कॉटोलिडॉन एकच असतं. तुमचं मोनोकॉटोलिडॉन मध्ये एकच कॉटोलिडॉन असतं ऍज द नेम सजेस्ट, वेर एज इन युअर डायकॉटोलिडॉन यू हॅव टू कॉटोलिडॉन्स. तुम्हाला हे ऍग्रोनॉमी मध्ये इझिली तुम्हाला डिटेल मध्ये सांगतील सीड स्ट्रक्चर मध्ये. आपल्याला हॉर्टिकल्चर मध्ये हे का आपण शिकतो, कारण का जेव्हा तुम्ही ग्राफ्टिंग करता, बरोबर, ग्राफ्टिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हे कॅम्बियम किंवा वुडी स्ट्रक्चर अवेलेबल नसतो मोनोकॉट मध्ये. त्यामुळे तुम्ही कधी बघितलंय का कोकोनटची कलम केलेले, बनानाचे कलम केलेले बघतो का आपण, पायनॅपलचे कलम असतात का? नाही. का नसतात? कारण का दे डोंट हॅव द कॅम्बियम लेअर, ते वुडी स्ट्रक्चर ह्यांच्यामध्ये नसतं मोनोकॉट मध्ये. ओके, इट हॅज ओनली वन कॉटोलिडॉन, हियर इट हॅज टू कॉटोलिडॉन्स. त्यांची रूट स्ट्रक्चर फायब्रस असते. तुम्ही कधी गहू किंवा गहू ज्वारी ह्यांचे जर कधी तुम्ही उपटून बघितलं, गवत ग्रास, वेन यू अप्रूट देम त्यांचे रूट्स कसे असतात? फायब्रस, असे डीप टॅप रूट सिस्टम. पण फायब्रस ऑनियन इज फायब्रस. फायब्रस म्हणजे ते जास्त डीप जात नाहीत, सॉइलच्या वरच्या लेवललाच असतात, टॅप रूट नसते. तुमचं कॅरेट इज अ टॅप रूट. ओके, डायकॉटोलिडॉन मध्ये टॅप रूट असतात, देन दे हॅव अदर सब रूट्स. ओके, अँड अदर ब्रांचेस ऑफ द रूट्स. नेक्स्ट इज वॅस्क्युलर सिस्टम. इन दिस यू हॅव कॅम्बियम लेअर, हा जो आहे ना तुमचा वॅस्क्युलर सिस्टम म्हणजे काय? झायलम फ्लोएम. झायलम फ्लोएम आर अरेंज इन अ प्रॉपर रिंग स्ट्रक्चर आणि त्याच्या आजूबाजूला कॅम्बियम लेअर असतो. कॅम्बियम लेअर म्हणजे जे झाड तुम्ही कापता, जे वूड होतं ना, वुडन स्ट्रक्चर जे आहे, दॅट इज बिकॉज ऑफ द कॅम्बियम लेअर. बार्क, वूड, दॅट इज बिकॉज ऑफ कॅम्बियम लेअर. इन मोनोकॉटोलिडॉन्स देर इज नो कॅम्बियम लेअर. वॅस्क्युलर टिश्यूज आर स्कॅटर्ड एनी हाऊ इन द स्टेम. त्यामुळे ह्या एका ह्याच्यामुळे तुम्ही ग्राफ्टिंग फक्त डायकॉटोलिडॉन मध्येच करता. ग्राफ्टिंग, बर्डिंग वगैरे जे होतं ते फक्त डायकॉटोलिडॉन मध्येच होतं, बिकॉज वॅस्क्युलर लेअर इज अरेंज प्रॉपरली अँड कॅम्बियम टिश्यू इज प्रेझेंट. यू कॅनॉट डू ग्राफ्टिंग इन वॅस्क्युलर इन मोनोकॉटोलिडॉन्स. तुम्ही हे ग्राफ्ट करू शकत नाही. आपण त्या लेक्चरमध्ये हे परत डिटेलमध्ये शिकू, पण हे लक्षात ठेवाल. लीफ स्ट्रक्चर हे पॅरेलल वेन्स असतात तुमच्या मोनोकॉटोलिडॉन्स मध्ये. बनानाचे लीव्स जर तुम्ही बघितले, तुमचे कोकोनटचे लीव्स बघितले, ग्रासेस, तुमचे ग्रासेसचे जे लीव्स आहेत, दे हॅव पॅरेलल वेन्स. दे आर पॅरेलल, दे आर नॉट नेट लाईक.
तुमचे डायकॉटिलेडॉन्स मध्ये नेट लाईक तुमचे लीव्ह असतात आणि फ्लावर तुमचं ह्याच्यामध्ये मल्टिपल्स ऑफ थ्री मध्ये असतं किंवा ह्याच्यामध्ये डायकॉटिलेडॉन्स द्या फाय कार्पेल्स वगैरे असतात. फ्लावर्स एवढं आपण बघत नाही पण आपलं मेजर कशामध्ये आहे तुमचं वॅस्क्युलर सिस्टीम रूट सिस्टीम. लीफ पण आपण एवढं बघत नाही पण वॅस्क्युलर सिस्टीममुळे आपल्याला मोनोकॉट आणि डायकॉटिलेडॉन मध्ये आपण डिफरन्शिएट करतो कारण का आपल्याला हॉर्टिकल्चरमध्ये ग्राफ्टिंग ह्यांच्यात करता येत नाही. तुम्हाला हे दहावी डायकॉट मध्ये बघतो काय विचारलं ग्रेप्स हे डायकॉट मध्ये येतात. हो ग्रेप्स डायकॉटिलेडॉन्स मध्ये येतं. ग्रेप्सला लीव्स कसे असतात असे असतात. तुम्हाला जर कन्फ्युज झाले ना तर कधी कधी लीव्स वरून पण तुम्ही सांगू शकता लीव्स कसे आहेत त्यांचे. पॅरेलल लीव्स असतील तर तुमचं ते मोनोकॉट मध्ये जात. ग्रेप्स मध्ये लीव्स असे असतात नेट लाईक वेन स्ट्रक्चर. तुमचं पायनॅपलला पण तुमचे लीव्स असेच असतात ग्रास सारखे. ओके एनी फर्दर क्वेश्चन्स. जर क्वेश्चन्स नसतील तर कालचं ज्यांचं राहिलं होतं ग्रास शिअर चार पाच स्लाइड्स जे राहिले होते ते थांबू शकतात. बाकीच्यांना ऐकायचं असेल परत तरी थांबू शकता. अदरवाइज वील जस्ट कंटिन्यू यस्टरडेज वेअर वी लेफ्ट. ग्रास शिअर राहिलं होतं बरोबर. कालचे जे गुगल क्लासरूमला जे स्टुडंट्स होते तुमचं ग्रास शिअर पासून तुम्ही बघितलं नव्हतं करेक्ट. यस मॅम. यस मॅम. हो मॅम. ओके सो ग्रास शिअर. ओके तुम्ही जेव्हा लॉन मो करता ओके व्हेन यू मो द लॉन म्हणजे मो म्हणजे काय जेव्हा तुम्ही लॉन कट करता लॉन इज नथिंग बट ग्रास. मग त्या लॉन मोवर द इन्स्ट्रुमेंट आहे इट कॅनॉट कट द एजेस. हे एजेस ते प्रॉपरली कट नाही करू शकत. हा कॉर्नर्स मध्ये तुम्ही प्रॉपरली ते नेऊ नाही शकत ते अडकू शकत. त्यावेळेस यू यूज ग्रास शिअर टू ट्रिम द एज ऑफ द लॉन्स ऑर द कॉर्नर्स ऑफ द लॉन. इथे एक्झाम्पल बघता इथे हे तुमचं विटांनी बॉर्डर केलेलं आहे तिकडे तुम्ही लॉन मोवर नाही नेऊ शकत. त्यामुळे तुम्ही ह्या ग्रास शिअर्स सीजर्स जे आहेत ह्याच्याने तुम्ही हे ग्रास कट करू शकता. नेक्स्ट इज फॉरेस्टर शिअर्स ऑर लॉपर. इट इज यूज फॉर प्रूनिंग स्मॉल अँड मिडियम साईज ब्रांचेस. आता आपण सिकॅटर पण बघितलं. सिकॅटर पण असंच असतं पण त्याला एवढी सिकॅटर असंच असतं पण इट डझंट हॅव लॉंग हँडल. फॉरेस्टर शिअर्स हॅज लॉंग हँडल्स अँड इट कॅन बी यूज फॉर प्रूनिंग ऑर कटिंग ब्रांचेस ऑफ ट्रीज. स्मॉल ब्रांचेस जास्त मोठे ब्रांचेस तुम्ही घेऊ नाही शकत. या कात्रीमध्ये जेवढं बसू शकता तेवढे साईजचे ब्रांचेस तुम्ही करू शकता. सो दिस इज फॉरेस्टर शिअर्स. ओके झाडांचे ब्रांचेस ट्रीज मिडियम साईज ट्रीज चे ब्रांचेस वगैरे तुम्ही कट करू शकता. डिगिंग फोर्क इट हॅज फोर प्रॉन्ग्स किंवा फोर फोर्क सारखे ह्याला हे आहेत आर्म्स आहेत. दिस कॅन बी एक सेकंड this is used mainly for digging the soil or turning manures or removing plants along with their roots. each prong is 30 cm in length. 1 foot hechi length aste. ite bagta tumhi te soil dig karayla vapru shakta kiwa jar tumhala jhad tyancha root sobat uptun kadaiche astil to dig small plants along with their root ball then also you can use this digging fork. turning manures mhanje kay तुमचं फार्म यार्ड मॅन्युअरचा जर हीप असेल मॅन्युअरचा जर ढीग असेल त्याला तुम्हाला वरती खाली करायचं आहे. यू वॉन्ट टू टर्न देम अपसाईड डाऊन देन ऑल्सो यू कॅन यूज दिस डिगिंग फोर्क. नेक्स्ट इज गार्डन फोर्क. फोर्क कारण का ह्याला प्रॉन्ग्स असतात बरोबर. ह्याला तीन प्रॉन्ग्स आहेत तिथे पण. इट इज अ स्मॉल हँड फोर्क विच इज यूज फॉर लूजनिंग द सॉइल or for weeding purpose or in the nursery beds. okay te he tumhi weed
खुरपीच्या ऐवजी हे पण तुम्ही वीड करायला वापरू शकता. किंवा तुम्हाला जर सॉइल कडक झालं असेल, हार्ड सरफेस, इफ द सॉइल हॅज फॉर्म्ड अ हार्ड सरफेस, इन ऑर्डर टू लूजन, सॉइल ढिला करण्यासाठी, सॉइल प्रॉपर मिक्स करण्यासाठी तुम्ही हे नर्सरी मध्ये वापरू शकता. बिकॉज इन नर्सरी यू आर सोईंग सीड्स, मग ते सीड्स जेव्हा उगतात, जर हार्ड सरफेस असेल तर ते झाड प्रॉपरली उगत नाही किंवा बाहेर जर्मिनेट नीट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे नर्सरी बेडच्या सॉइलला लूज करण्यासाठी, मोकळं करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी यू कॅन यूज दिस गार्डन फोर्क. नेक्स्ट इज युअर बडिंग अँड ग्राफ्टिंग नाईफ. सो बडिंग नाईफ, इट इज प्रोव्हाइडेड विथ वन सरफेस इज यूज फॉर कटिंग अँड अनदर सरफेस, अनदर व्हॉट यू कॉल आयव्हरी पीस और अनदर पीस, स्मूथ फ्लॅट पीस इज यूज फॉर लिफ्टिंग द बार्क. द बडिंग नाईफ मध्ये दोन स्ट्रक्चर असतात. वन इज द नाईफ इट सेल्फ विच यू विल यूज फॉर बडिंग. इथे बडिंग चालू आहे, यू आर रिमूव्हिंग दिस बड, त्याच्यासाठी तुम्ही ही बडिंग नाईफ वापरू शकता. आणि हा जो स्ट्रक्चर आहे आयव्हरी पीस, दॅट इज ब्लंट पीस. ह्याला काही हे जो स्ट्रक्चर आहे दॅट इज अ ब्लंट पीस. तुम्हाला हे जेव्हा फ्लॅप ओपन करायचा असेल, तुम्हाला ही बार्क जेव्हा ओपन करायची किंवा काढायची असेल तेव्हा तुम्ही हा पीस वापरू शकता. सो बडिंग नाईफ हॅज टू स्ट्रक्चर, हे लक्षात ठेवाल. अँड ग्राफ्टिंग नाईफ हॅज ओनली वन नाईफ पार्ट. ओके, सो दिस इज यूज फॉर ग्राफ्टिंग. डायरेक्टली ग्राफ्ट मध्ये तुम्ही सायनला कट करता, रूटस्टॉकला जेव्हा तुम्ही कट करता, वेन यू गिव्ह द कट्स फॉर सायन ऑर द रूटस्टॉक, इन दॅट केस यू कॅन यूज दिस ग्राफ्टिंग नाईफ. अँड देर इज अनादर नाईफ विच इज कॉम्बिनेशन ऑफ दिस. सो वेन यू हॅव बोथ बडिंग नाईफ एज वेल एज ग्राफ्टिंग नाईफ, देन इट इज कॉल्ड एज बडिंग अँड ग्राफ्टिंग नाईफ. कॉमनली ही नाईफ आपण वापरतो, दिस इज नोन एज बडिंग अँड ग्राफ्टिंग नाईफ. त्याच्यामध्ये तुमचं बडिंगची नाईफ आहेत हे दोन, आणि तुमची ग्राफ्टिंगची ही एक नाईफ असते. तीन स्ट्रक्चर्स असतात तेव्हा ही बडिंग आणि ग्राफ्टिंग नाईफ होती. जेव्हा दोन स्ट्रक्चर्स असतात तेव्हा ही बडिंग नाईफ होते. जेव्हा एकच स्ट्रक्चर असतं तेव्हा ही ग्राफ्टिंग नाईफ होते. देन दिस इज युअर लॉन मोवर. दिस इज मॅन्युअली ऑपरेटेड. ह्याला कुठलंही फ्युएल किंवा इलेक्ट्रिक चार्ज लागत नाही, बॅटरी ऑपरेटेड नसतं. सो दिस इज यूज फॉर कटिंग द ग्रास अँड दिस इज इलेक्ट्रिकली ऑपरेटेड, बॅटरी चार्ज, बोथ कॅन बी यूज. गार्डन रेक, इट हॅज आयर्न टीथ, वेगवेगळे कंगव्यासारखं असतं. इट हॅज आयर्न टीथ विथ अ लॉंग बॅम्बू हँडल. इट इज यूज फॉर प्रिपेरिंग द सॉइल फॉर नर्सरी बेड्स और रिमूव्हिंग क्लॉड, स्टोन, वीड्स अँड फॉर लेबलिंग द सरफेस ऑफ सीड बेड और पाथ. ह्याच्यामध्ये काय होतं, यू कॅन यूज इट फॉर प्रिपेरिंग द सॉइल फॉर द नर्सरी बेड. तुम्हाला सॉइल जेव्हा लूज करायचं आहे, तुम्हाला ते लेवल करायचं आहे, तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. हे जे त्याचे कोम टीथ लाईक जे स्ट्रक्चर आहे दॅट हेल्प टू लेवल द सॉइल प्रॉपरली. प्लस जर यू हॅव स्टोन्स और यू हॅव एनी क्लॉड्स, म्हणजे मातीचे ढेकळं असतील किंवा दगड असतील सॉइलमध्ये, ते दगड पण तुम्ही ह्याच्यातून इझिली रिमूव्ह करू शकता. कारण का ते ह्या टीथ मध्ये अडकणार, कोम मध्ये हे अडकणार, आणि दॅट यू कॅन इझिली रिमूव्ह. दिस इज ऑल्सो अनादर लीफ रेक. फॉरेन मध्ये काय होतं, टेम्परेट एरिया असतो, तिथं सगळी लीफ फॉल होते. यू कॅन यूज दिस गार्डन लीफ रेक टू कलेक्ट ऑल द लीव्स. ओके, सो दिस इज युअर गार्डन रेक. कुठपर्यंत झालं होतं काल तुमचं? गुगल क्लासरूम वाले तुमचं कुठपर्यंत कम्प्लीट केलं होतं काल आपण? भावेश, ज्योत्सना, ऐकू येते का सगळ्यांना? का ऐकत नाहीये तुम्ही, लक्ष देत नाहीये? येस मॅम, येते ऐकायला. तुमचं काल कुठपर्यंत झालं होतं? गुगल क्लासरूम वाले आहेत ना तुम्ही?
ओके व्हाट आई विल डू इज आई विल स्टॉप नाउ. तुम्हाला जर ह्याच्यात कुठला मिस झाला असेल, तुम्हाला जर कळालं नाही तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. अदरवाइज यू कॅन ऑलरेडी सी द पीपीटी, यू कॅन रीड इट प्रॉपरली. इफ यू डोंट अंडरस्टँड इट देन यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके वी हॅव ऑलरेडी कवर्ड दिस यस्टरडे. फक्त गुगल क्लासरूम वाल्यांचे 4-5 स्लाइड मिस झालते म्हणून मी त्यांना कवर करत होते. ऑल राईट, यू ऑल कॅन लीव द क्लास. ओके इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन मेसेज मी. मॅम ते क्लासरूमची एकदा लिंक पाठवा ना, ते अनएनरोल झाले माझं चुकून. गुगल क्लासरूम? येस मॅम. ओमकार, तुझा तुम्हाला एक मेसेज कर व्हॉट्सअप वरती, तुझा ईमेल आयडी मेसेज करशील. हो चालेल मॅम. हा मी तुला ऍड करते. ओके एव्हरीवन लीव्ह.